व्हायरसच्या पुढे सुद्धा आपण आपल्या टार्गेट पर्यंत टार्गेटच्या जवळपास पोहोचलो, आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं, आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं. आणि गेल्या वर्षी जे आपण ह्याच्या अगोदरच्या वेबिनार मध्ये सुद्धा सांगितलं की गेल्या वर्षी आपण जवळपास 4 ते 5 प्रशिक्षण कार्यक्रम भरवले होते, पण या कोरोनामुळे आपल्याला ह्या वर्षी शक्य झालं नाही. पण गुगल मीटच्या माध्यमातून आपलं हे आजचा दुसरा वेबिनार आहे. आपण सुरुवातीला वेबिनार घेतला होता तो लागवड पूर्व तयारीवरती, आणि आजचा जे विषय आहे आपला लागवड झाल्यानंतर एकंदरीत रोपांची काळजी कशी घ्यायची, त्याच्यासाठी आपण काही प्रश्नावली वगैरे तयार केलेली आहे. आणि ग्लोबल प्रळीच्या ज्या प्रमुख आहेत भैरवी मॅडम, माझी अशी मॅडमला विनंती की आपला कार्यक्रम चालू झाल्यानंतर ती प्रश्नावली त्या कसपटे साहेबांसमोर मांडतील. आणि सगळ्यात शेवटी ह्या प्रश्नाव्यतिरिक्त काही प्रश्न शेतकऱ्यांचे असतील तर ते प्रश्न शेतकऱ्यांनी सगळ्यात शेवटी कसपटे साहेबांना विचारावे. आपल्याकडे वेळेचं कुठलंच बंधन नाही, फक्त एवढीच विनंती आहे की आजच्या घडीला आपल्याला ज्या प्रश्नांची आणि ज्या उत्तरांची आवश्यकता आहे किंवा अपेक्षा आहेत तेच प्रश्न आपण त्यांच्या समोर मांडावे. सर्वप्रथम सर्व शेतकऱ्यांच्या कार्यक्रमामध्ये स्वागत. आणि ग्लोबल परळीच्या ज्या प्रमुख आहेत भैरवीताई गावडे मॅडम, मॅडम पण आता जस्ट जॉईन झाल्यात कार्यक्रमात, आणि त्यासोबत कसपटे साहेबांचे प्रतिनिधी सुद्धा आपल्या ह्या वेबिनार मध्ये आता जस्ट जॉईन झालेत. तर सुरुवातीला आपण कसपटे साहेबांची ओळख सांगायची झाली आपल्या सगळ्यांनाच आहे. ग्लोबल परळी मार्फत ह्या वर्षी सीताफळाची जी वाटप रोपांची वाटप झाली, आपण सगळं रोप कसपटे साहेबांकडून शेतकऱ्यांना पुरवलं आणि रोपांचा दर्जा अतिशय सुंदर आहे. सोबतच आपण बऱ्याच शेतकऱ्यांनी त्यांची नर्सरी अनुभवली असेल, ज्यांनी अनुभवली नाही पाहिली नाही त्यांना जाऊन पाहावी. एकदम म्हणजे शेतीमध्ये ब्रँड तयार करणारे व्यक्ती म्हणजे कसपटे साहेब. तर त्यांच्याबद्दल एक त्यांची टीम आपल्याला एक व्हिडिओ प्रेझेंट करणार आहे आपल्या समोर, ते व्हिडिओ पाहून आपण पुढे आपला कार्यक्रम चालू करू. मी कसपटे साहेबांच्या टीमला विनंती करतो की त्यांनी व्हिडिओ प्रेझेंट करावा. नमस्कार, मी नवनाथ कसपटे. आज आपलं नमस्कार ग्लोबल परळी आणि मधुबन नर्सरी यांच्या वतीनं जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमात अतिशय कष्ट घेतलेले मयंक गांधी, भैरवी मॅडम, ग्लोबल परळीनी जी काही रोप शेतकऱ्यांना पुरवली ते अतिशय कमी दरामध्ये, बाकीचा खर्च स्वतः उचललेला आहे. आणि एवढंच नाही तर त्यांनी पुढे सुद्धा त्याच्या कशी जोपासना करावी याबद्दल जेवढी काळजी घेता येईल एवढी घेण्याचा प्रयत्न केलाय. आणि आपल्या या वेबिनारमध्ये सर्वांना कशी माहिती मिळेल याच्यासाठी पण त्यांचा प्रयत्न चालू आहे, त्याबद्दल त्यांचं शतशः आभार. तर नवीन ज्या लोकांनी बागा लावल्यात त्यामध्ये कसं आहे, रेग्युलरमध्ये जे काही प्रश्न होते त्यापेक्षा काही वेगळे प्रश्न निर्माण झाले, कारण पाऊस जास्त झाला बऱ्याच ठिकाणी. मग आपण पहिल्यापासून सांगत होतो की जिथं पाण्याचा निचरा होतो त्या ठिकाणी बाग लावा, पण 5-5, 10-10 वर्ष पाऊसच नव्हता, त्यामुळे पाण्याचा निचरा होतो नाही होतो ह्याचा विचार न करता काही लोकांनी अशा ठिकाणी बागा लावल्या जिथं पाण्याचा निचरा होत नाही, किंवा आता जास्तच पाऊस झाल्यामुळं अनपेक्षित पाणी साठलं त्या ठिकाणी काही प्रॉब्लेम निर्माण होतात आणि झाले. तर आपण आता ऐनवेळेस विशेष काही करू शकत नाही, फक्त शेतातलं पाणी काढून देणे, त्या रोपाजवळ पाणी राहणार नाही अशा पद्धतीनं पाणी कसं बाहेर काढता येईल हा प्रयत्न करणं अत्यंत महत्वाचं गोष्ट आहे. आणि आता थोडासा पाऊस कमी होईल होत आहे, तर अशा काळामध्ये आपण सर्वांनी त्या ठिकाणी COC किंवा ब्लू कॉपर दोन्ही एकच आहे, कंपन्या वेगळ्या आहेत, तर याचं ड्रिंकिंग करून घ्यावं असं मला वाटतं, कारण जास्त पाणी साठल्यामुळे त्या ठिकाणी फंगस डेव्हलप होतो, मुळाच्या म्हणजे रोपाच्या खोडाजवळ फंगस डेव्हलप होतो आणि त्या खोडाची साल कुजते आणि त्यामुळे ती रोपं काही जातात. तर त्यासाठी आपण ती गोष्ट घडू नये म्हणून खोडालगत आणि मुळाच्या सान्निध्यात ड्रिंचिंग करून घ्यावं. ते ड्रिंचिंग जे आता आपण सांगितलं COC किंवा ब्लू कॉपर फायटोलॉन पूर्वी होतं, आता काय मिळतं का नाही मला माहित नाही, तर हे सगळ्याचे गुणधर्म एकच आहेत, म्हणजे
मुख्य घटक तोच आहे किंवा बोर्डो याचं ड्रिंचिंग करून घ्यावं, त्यामुळं पुढे रोपं जाणार नाहीत. पुढे जी रोपं जाणार जाऊ शकतात त्याच्यावर आपल्याला काही प्रमाणात कंट्रोल बऱ्यापैकी मिळू शकतं. हा पहिला प्रश्न आहे. आणि थोडासा पाऊस कमी झाल्यानंतर आपण मायक्रोन्यूट्रन्स किंवा 0.52-0.34 अशा प्रकारचा स्प्रे जरी दिले एक दोन रोपाला तरी चांगली गोष्ट आहे. कारण काय झालेलं आहे, मुळी अडचणीत आलेले आहे आणि हे रोप फक्त जगत राहते, वाढ होत नाही. तर त्याच्यासाठी त्याला थोडस सहकार्य म्हणजे त्याला थोडस वाढीसाठी आपण काही करू शकतो का? तर वरून स्प्रे जरी दिला तरी चालेल आणि नंतर मग तुम्ही खताचे डोसेस तर तिथं देऊ शकता, त्याचा काय प्रश्न नाही. पण सध्या जे आधावाला असल्यामुळे ते पण घेऊ शकत नाही, त्यामुळे स्प्रे मधून सुद्धा मायक्रोन्यूट्रन्स किंवा 0.52. हा तर सुरुवातीला आपण स्प्रे द्या म्हणून सांगितलं, कारण मुळी अडचणीत आली तर तेवढ्यापुरतं त्याला मिळू शकत. एनपीके किंवा मायक्रोन्यूट्रन्स हे मिळाल्यानंतर त्याला तात्पुरतं वाढीसाठी किंवा जगण्यासाठी त्याला आधार चांगला मिळतो. हे रोपं जाण्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं की खोल लागवड केली जाते त्यामुळे एक जातात, किंवा त्याच्यावर बोर केला जातो, माती बोडाला माती लावली जाते त्यामुळे पण जातात. आणि असं ज्यादा पाऊस झाला तर यामुळे पण जातात. पण ज्यादा पावसाचं जास्त आपण पुढे घेतलं नव्हतं कधी, कारण यावर्षी अनपेक्षित ज्यादा पाऊस झालेला आहे बऱ्याच ठिकाणी. आणि ज्यादा पाऊस झाल्यामुळं जे आपण म्हणतो तेच होऊ शकतं. साल जी असते ती कवळे कवळे असते, त्याला कुठल्याही मातीचा, खताचा, बुरशीचा आणि पाण्याचा कुठलाही संपर्क जास्त झाला तर त्या ठिकाणची साल कुजते किंवा तिथं बुरशी वाढते आणि त्याच्यामुळे आपण ड्रिंकिंग सांगितली आणि मुळी अडचणीत आली तर आलेली असते. तसं तर दोन वर्षासाठी नाहीच म्हटलं तरी चालेल, एक दोन वर्षापर्यंत काही तुम्हाला स्प्रे करायची गरज नाही. पण काही गोष्टी अशा अचानक घडतात, त्याच्यासाठी आपण थोडस दिलासा त्या रोपाला म्हणून आपण हे सांगितलेलं आहे. यानंतर आता मला वाटतं इथं फोटो दिसायला चालू झालंय, तर हे मोठी झाडं सुद्धा अशी जळू शकतात. त्याला कॉलोराट म्हणतो आपण, त्याला बोधावर बोध केलाय बुडावर बघा, त्यामुळे ही झाडं गेलेली आहे. कारण कवळी साल असताना बोध केला, बोधामध्ये कसं असतं, फंगस असू शकतो त्या मातीमध्ये, खत असतात, पाणी असतं, ओलावा असतो, त्याच्यामुळे ती साल कुजते. नवीन वाढीच्या काळात झाडे वाळण्याची लक्षणे दिसून येतात, छाटणीनंतर थोडीशी फूट दिसून येते, नंतर झाडे पूर्णपणे वाळू लागतात. तर ते पहिल्या थरातून दुसऱ्या थरात साल ज्यावेळेस जाते त्यावेळेस ते बाहेरची साल कुजलेली असते आणि दुसऱ्या थरात जाताना ती कुजलेल्या सालीमुळे वरचा अन्न पुरवठा बंद पडतो. ज्यावेळेस थोडी थोडी वाढ होऊन ते वाळून जातात, ती स्टेज तशी असते. तर त्यामुळे आपण त्याचा मी मगाशी सांगितलं 3-4 वर्ष खोडाला माती लावू नये आणि प्रिकॉशन म्हणून आपण ड्रिंकिंग करायची. आता काय हे सुकल्यानंतर ह्याला ड्रिंकिंग करून काय फायदा होणार नाही, हे गेलं संपलं आता या ठिकाणी दुसरं झाड लावावं लागणार आपल्याला. तर त्याला माती लावू नये, खोल लागवड करू नये आणि लागवडीपासून 2-3 वर्षापर्यंत त्याचं जास्त हे प्रमाण आढळत असतं. इथं सांगितलं खोल लागवड खोडाच्या जवळ खते दिल्यास किंवा झाडाला मातीचा भर दिल्यास रोगाचा प्रभाव जास्त दिसून येतो. तर आता आपण ते सांगितलेलं सगळं. नेक्स्ट, रोप लागवड करताना रोपाच्या पिशवी एवढेच जमिनीत लावावे, म्हणजे खोल लावू नका. बऱ्याच लोकांचा गैरसमज होतो, ते कलमापर्यंत लावतात, कुठं काहीतरी वेगवेगळे करतात. रोपाला 3-4 वर्ष पर्यंत मातीची भर देऊ नये, खोडालगत नेहमी ओलावा राहू नये याची काळजी घ्यावी. खते देताना खोडापासून काही अंतराने द्यावी. बऱ्याच शेतकऱ्याला माहित असतं त्यांची शेती गावाकडे असते आणि ती स्वतः कुठेतरी मुंबईला वगैरे असतात, मग ते मजुराला सांगतात खत द्या म्हणून. मग त्या मजुराचा गैरसमज असतो, ते खोडाला खोडावरच खत टाकतात. कारण आम्हाला पाहायला भेटले बऱ्याच ठिकाणी, याची कारण काय आहेत बघितलं तर आम्ही पाहायला गेल्यानंतर आम्हाला ते लक्षात आलं, ते खत पूर्ण विरघळलेलं सुद्धा होतं, खोडावरच पडलेलं होतं खत. तर ते असं काही होऊ नये, खोडापासून 4-6 इंच अंतरानं खत द्यावी सुरुवातीच्या काळात, नंतर ते वाढवत वाढवत अंतर वाढवलं पाहिजे. खोडावर तर कधी द्यायची नाही खत, खोडाचा आणि खताचा संपर्क कधीही येऊ नये. नेक्स्ट, तर असे हा प्रकार जास्त आहे या काळामध्ये. या जास्त पावसामध्ये
जास्त होऊ शकतो आणि त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल थोडीशी माहिती तुम्हाला सांगत आहे. ब्लू कॉपरचं किंवा बोर्डोचं ड्रिंकिंग करा, सीओसी 22-3 हे कुठले चालतं असं काही नाही. आणि मुळी खूप अडचणी झाली असेल तर त्यासाठी आपण ड्रॉपआउट थोडा स्प्रे पण सांगितला. तसं तर मी तर म्हटलं मी पहिल्या 2 वर्ष कुठल्याही स्प्रेची माझी शिफारस नव्हती, पण अशा आयनवी उद्भवणाऱ्या प्रश्नासाठी आपण हे सांगितलेलं. त्यानंतर तुम्हाला पुढे चालून ऐकू येते ना? हॅलो. हो सर. हा तर हो सर ऐकू येते. पुढे चालू म्हणजे सनबर्निंग असं किंवा आपल्या मशागतीला काही झाड आडवी येतात याच्यासाठी आपण त्याला आधार दिला पाहिजे आणि तो आधार चांगल्या जाड काठीचाच दिला पाहिजे, कारण 3 वर्षापर्यंत छोटी काठी चालत नाही. आणखी एक मला सांगणार आहे, बऱ्याच शेतकऱ्यांनी मला असं काही फोटो पाठवले की कुठली तरी लाकडाच्या वाकडी तिकडे जाड लाकूड कसलं तरी वाकडं तिकडे लहान मोठं लाकूड त्या शेजारी रोवलेलं आहे आणि त्याला बांधलेलं आहे. पण माझा अनुभव असा आहे अशी लाकडं जर रोवली तर खालून ती कुजते, एक महिना 2 महिन्यात कुजते आणि ती आडवं पडते. आणि ज्यावेळेस आपण त्याला रोप बांधलेलं असतं ते रोपाला घेऊन आडवं पडते, नीट लक्षात घ्या. ते पडत पडलं असताना रोपाचं वजन कमी असतं आणि त्या लाकडाचं वजन जास्त असतं, त्यामुळे ते लाकूड रोपाला घेऊन खाली पडतं, त्यावेळेस रोप मुरू शकतं. असं बऱ्याच ठिकाणी असे प्रकार झालेले आहेत. तर तुम्ही विळूच वापरा, लाकडं ही काय त्याचा पर्याय नाही, विळू वापरलाच पाहिजे आणि तोही जाड असावा, कारण फार लहान काटे असेल तर ती वाकू शकते. जाडपैकी विळू असावा, सर्वसाधारण कोरड्याचा दांडा असतो किंवा खोऱ्याचा दांडा असतो अशा साईजचा विळू वापरावा. तो 5 फूट उंचीचा विळू असावा, 1 फूट जमिनीमध्ये राहील, 4 फूट वरही राहील आणि 3 वर्ष त्याची गरज आहे आपल्याला. ते सरळ ठेवलं तर सनबर्न होत नाही आणि आपल्याला मशागतीला पण आडवं येतं, ते आडवं झाड पडलं तर मशागतीला पण ते आडवं येतं, आपल्या स्प्रेसाठी आडवं येतं, अनेक गोष्टीसाठी आडवं येतं. तर ते झाड झाडाचं खोड सरळ कसं राहील याच्यासाठी आपण दक्षता घेणं गरजेचं आहे. आणखी काही लोकांचे प्रश्न असतात ते प्लास्टिक पट्टी कधी सोडावी, तर प्लास्टिक पट्टी अगदी ताबडतोब सोडलेली चांगली, लागवडीच्या अगोदरही सोडली तरी चालेल, काही अडचण नाही. लागवडीच्या अगोदर प्लास्टिक पट्टी सोडा, ते काही कलम त्याच्यातून बाजूला निघत नसतं. बरं, उशिरा सोडू, उशिरा सोडले त्या ठिकाणी ती प्लास्टिक पट्टी काचते म्हणजे तेवढीच राहते आणि खालचं आणि वरचं खोड मोठं होतं, तिथं जिथं लहान राहिली त्या ठिकाणी ते मोडू शकतं. तर काढल्यामुळं मोडणार नाही, पण न काढण्यामुळं ती प्लास्टिक पट्टी न काढल्यामुळं तिथं मोडण्याची शक्यता जास्त असते. तर प्लास्टिक पट्टी वेळेवर काढावी. त्याच्यानंतर त्याला आकार कसा द्यावा, तर सर्वसाधारण 2.5 ते 3 फूट उंची झाल्यानंतर आता कलमाच्या खालचं तर आपल्याला काहीच ठेवायचं नाही आणि एवढंच नाही तर जमिनीपासून 2 फुटापर्यंत कुठलीही फूट ठेवायची नाही आणि 2 फुटाच्या पुढे खुटी येणं गरजेचं आहे. तर 2.5 ते 3 फुट त्यांना मला म्हणतो मी आणि तिथून आपल्याला अपेक्षित 3 ते 5 फुटी अपेक्षित आहे. त्या 3 ते 5 फुटी आपल्याला बस झाल्या, जास्त नको. आता अलीकडे कुणी पानं काढा छाटणी करा हे काहीतरी चुकीचं सांगतात, त्यांनाही त्याचं ज्ञान नाही असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. कारण पानं काढणं, आता ही आळी दाखवली तुम्हाला आणि तुम्ही हातानं पानं काढा म्हणता, ही आळी आळी जर त्या पानाला खायला आली तर लगेच मग ह्याला काय स्प्रे करू, तुम्ही काय चाललंय समजून येणार तुम्ही. आळीनं एवढं पानाला खाल्लंय आणि कुठेतरी एखादं दुसरं खाल्लेलं असतं पान असं, तर ह्याला स्प्रेची गरज आपल्याला वाटते. बरोबर आहे, ही मला मान्य आहे, पण तुम्ही हातानं ज्यावेळेस पानं काढता त्यावेळेस त्याला कोण रोखणार? कसा प्रश्न आहे तुम्ही नीट आठवणीत आणा. त्याला छाटणी ही हा प्रकार 2 वर्षापर्यंत करायचा नसतो. तर जमिनीपासून 2 ते 3 फुटवर एकदा टॉपिंग करा, पिंचिंग म्हणतो आपण त्याला किंवा टॉपिंग म्हणतो, बारीक शेंडा मारा हाताने, सहज एवढा शेंडा मारा आणि त्याच्या बाजूने फुटे फुटतील. जर एखाद्या वेळेस नाही फुट फुटली तर परत एकदा शेंडा मारा, परत एकच शेंडा फुटवून जर वाढायला तर परत एकदा आणखी शेंडा मारा. थोडा वेळ लागेल त्याला, पण ते फक्त फूट चांगली पद्धतीची वर येऊ शकते आणि 3 ते 5 फुटी बस होतात तिथून. 2.5 फुटवर 3 ते 5 फुटे असाव्या आणि त्या 3 ते 5 फुटी ज्या आहेत त्या एखादी कमी जास्ती परत चालते, त्या 5 फुटी ज्या आहेत त्या परत 2.5 फूट झाल्यानंतर परत एकदा शेंडा मारा, म्हणजे झाड डौलदार चांगलं होईल. आता बऱ्याच ठिकाणी 3-3 वेळेस छाटणी, 4-6 महिन्याला छाटणी सांगतात, पानं काढा म्हणतात, अत्यंत चुकीचं आहे. त्यांना कुठलाही शास्त्रीय आधार नाही या गोष्टीला आणि अशा गोष्टी सांगतात. आपण विद्यापीठाचा सल्ला घ्यावा,
मी काय स्वतः हुशार आहे असं म्हणत नाही, मी विद्यापीठाशी कॉन्टॅक्ट मध्ये असतो, आमचे केव्हीके मध्ये कॉन्टॅक्ट मध्ये असतो आणि माझं वाचन पण आहे त्या बाबतीतलं, आणि म्हणून मी हे ठामपणे सांगतो अचानक अशी हिरवीगार पानं काढणं अत्यंत चुकीचं आहे. हे लोक पानं काढा म्हणून सांगतात, त्यांच्यावर कुठली ती एखादी केस भरावी असं मला वाटायला, इतके वाईट आहे ते सर्व शेतकऱ्यासाठी. पानं काढा चांगली चांगली पानं काढतात आणि आणायचा प्रयत्न करतात, लगेच फुटतं ते जगण्यासाठी प्रयत्न करत असतं झाड, बरोबर आहे. ही हिरवी पानं अन्न तयार करतात, खोडामध्ये भरतात, मुळामध्ये भरतात आणि त्याला सशक्तपणा आल्यानंतर परत ती पानं गळाल्यावर दुसरी पानं आपोआप येतात, ही बरोबर आहे. पण हातानं पानं काढायची हिरवीगार पानं झालेली जी अन्न तयार करतात ती पानं काढा म्हणून सांगतात, कुठलंही ज्ञान नसताना ह्या लोकांनी असं सांगू नये असं माझं विनंती आहे त्या लोकांना. तर आपण पुढं आता हे तुम्हाला सांगितलं झाडाला आधार देणे, छाटणी करायची नाही, दोन वर्षानंतर छाटणी छाटणीचं ते सांगितलेलं आहे किंवा आता परत आणखी एक वेळ सांगतो, दोन वर्षानंतर सुरुवातीला छाटणी केली तरी चालते किंवा मे च्या शेवटी शेवटी छाटणी केली तरी चालते, पण दोन वर्षानंतर. मग आता जून मध्ये लावले त्याला दोन वर्ष झाले नसतात, पुढे मे मध्ये किंवा एखाद्या जुलै ऑगस्टला लावले असते तरी पण चालेल, दीड वर्षापर्यंत चालेल शेवटी. पण त्याची छाटणीची टायमिंग जर म्हटलं तर मे महिन्याच्या शेवटी आणि जूनच्या सुरुवातीला अशा काळामध्ये छाटणी करावी. त्याच्यावर त्यावेळेस सुद्धा हिरवी पानं असू शकतात कारण वरची वर त्याची पाणी येत राहतात, त्याच्यामुळे सगळ्याचं वय सारखं नसतं. दोन वर्षाच्या नंतर मग काय होतं, आपण एकदा छाटणी करतो, एकदाच पानं वाढवून घेतो आणि एकदाच पानं वाढवल्यानंतर एकदाच ते वयात येऊन ते गळून जातात, ते योग्य होते मग त्याला छाटणी करायला सोपं जाते. पण पहिली जी छाटणी आहे त्यावेळेस थोडी हिरवी पानं असू शकतात, त्याला नाईलाज आहे, तर त्यावेळेस आपण छाटणी अगदी लाईट काढायची असते. पेन्सिल साईजची काडी आपल्या झाडावर पूर्णपणे राहील याची काळजी घ्या, वरचे शेंडे शेंडे थोडं बारीक बारीक तेवढी मारायची, जास्त छाटणी करायची नाही कारण बऱ्याच लोकांचा पूर्ण वर्ष वाया गेलेला आहे छाटणीची चुकीची पद्धत केल्यामुळे. आणि हे जे आता आळी पडली, आळी अगदी मोजक्या झाडावर असेल तर हाताने विचून घ्या, बकेटमध्ये पाणी घ्या, त्याच्यात थोडस रॉकेल टाका आणि आळी वेचलेली त्या बकेटमध्ये टाका, ती मरून जाईल, त्याला फवारणी करायची. ही समोर जी चाललंय ती, तर जास्त वाटली आळी आपल्याला तर मग मात्र तुम्ही कुठलंही कीटकनाशक फवारू शकता, त्याला काही फार काय त्याची काळजी करायचं कारण नाही. इथं सांगितलं आळ्या हाताने वेचून घ्याव्यात, वेचून घेतल्या आळ्या रॉकेलच्या पाण्याच्या मिश्रणामध्ये टाकून नष्ट कराव्यात. आळ्याचा प्रभाव जास्त असल्यास स्पर्शजन्य कीटकनाशक वापर करावा. संपलं, नेक्स्ट. हे स्पर्शजन्य कीटकनाशक दाखवले. परत अशा वातावरणामध्ये ज्यादा आर्द्रता आणि ओलावा जमिनीमध्ये जर असेल तर असा करपा येऊ शकतो. या करप्यासाठी नेक्स्ट हा करपच आहे. पाणी काळे पडतात, पाणी काळे ठिपके पडतात पानाला, फळ व फुलगळ होते, शेंडा काळा पडून मरतो. म्हणजे ज्यादा आर्द्रता ओलावा जमिनीमध्ये असेल तर असं होतं. तर ह्याला सुद्धा साधं सांगितलेलं आहे, नेहमी करतात ब्लू कॉपर बायोस्टेन यासारखी फवारणी करू शकता, पण कुठल्याही औषध फवारलं तर पाहिजे एवढा इफेक्ट आपल्याला मिळणार नाही, लक्षात ठेवा. पण इफेक्ट काही मिळेल ज्यावेळेस आपल्याला हवामान साथ देईल त्यावेळेस तुम्ही नाही फवारता सुद्धा तुम्हाला इफेक्ट मिळेल, म्हणजे फवारणी न करता सुद्धा तुम्हाला त्याचे रिझल्ट चांगले मिळतील. पण हवेतला आर्द्रता कमी व्हायला पाहिजे आणि जमिनीतला ओलावा कमी व्हायला पाहिजे म्हणजे ते इफेक्ट मिळतील. नेक्स्ट हे थ्रिप्स आहेत, रोज शोषक किडी, आणि हे बाळानगरचं चित्र आहे कारण बाळानगर मध्येच पानावर शेंड्यावर थ्रिप्स येऊ शकतात आणि आपल्या NMK1 मध्ये जे थ्रिप्स येतात ते फक्त फळावर येतात आणि बाळानगर मध्ये पानावर शेंड्यावर आणि फळावर सगळ्यावर थ्रिप्स येऊ शकतात. अशी पानं आपल्या NMK1 मध्ये कधीही पाहायला भेटणार नाही. तर त्याच्यासाठी सुद्धा थ्रिप्ससाठी आपण प्रेसर नावाचा औषध सांगितलं. मला वाटतं मागच्या वेळेस प्रमाण कमी असते जास्त सांगण्यात आलं असं मत आलं कोणाच तरी. तर 10 लिटरला 3 मिली या प्रमाणात प्रेशर ही फवारणी करा. तर आंतरप्रवाही औषधं आणखी काही बाजारात असतील ती सुद्धा तुम्ही फवारू शकता. अगदी आपण काय ते मी सांगितलं तेच औषध फवारावं असं काही नाही. नेक्स्ट सापळे सुद्धा लावू शकता, चिकट सापळाचा वापर करू शकता थ्रिपसाठी. पिवळ्या रंगाचा सापळा आहे ट्रेसर तरी दिले इमिडिएट पण चालतं त्याच्यासाठी, दोन्ही पण सांगितलेलं. नेक्स्ट. हॅलो सर. हा
आपण जे रोपाची लागवड करतो नवीन रोपाची, त्यावेळेस तुम्ही म्हणता की 2 वर्ष त्याला छाटायचं नाहीये, पण जमिनीपासून जर 2-2 फुटवे निघाले वरती त्या रोपाला, तर ते 2 फुटापर्यंत ठेवायचे का खालून फुटलेले? नाही बोललो मी तसं, सिंगल एकच रोप आहे ते 2 फुटापर्यंत सिंगलच ठेवा, जे बारीक पाकिट येतो ते लहानपणीच काढून टाका, मोठं झालं मग कात्री काढायची पाळी येऊ देऊ नका, ती बेस्ट जाणार आहे अन्न, तर तुम्ही वेळेवर काढत राहा, अगदी वेळेवर एक दोन रोप रोप एकच कंटिन्यू तो 2 फुटापर्यंत ठेवायचं, एकच हो एकच स्टंप राहायला पाहिजे 2 फुटापर्यंत, खालचं सगळं काढा, कलमाच्या खालचं तर कधीच ठेवायचं नाही, त्याच्यावर सुद्धा जमिनीपासून 2 फुटापर्यंत सिंगल ठेवा, त्याच्यानंतर मग फांद्या येतील, त्या फांद्या परत 2.5-3 फूट झाल्या की पुन्हा एकदा शेणा मारा, मग ते झाड पाहिजे एवढं तयार होते. नेक्स्ट. हा म्हणलं मला काय म्हणाय सर, आमच्या परिसरामध्ये ना सीताफळाची अगोदर ज्यांनी लागवड केलेली होती ना, आता त्यांनी सगळी पानं काढल्यामुळं मी पण काढले, मी सगळी पानं काढली ते फुटले, आता काही अडचण काही काही अडचण नाही, तुमची जी पानं ठेवून वाढ झाली असते त्यापेक्षा कमी वाढ होणार एवढं लक्षात ठेवा. हा कारण माझं झाडच साधारण 1.5 फुटाचं झाड होत, त्याच्यामुळं मग ते आता झाड नवीन शेतकऱ्यांनी एवढं तरी करावं, 4 झाडाची पानं काढू नका, 10 झाडाची एखाद्या ओळीची पानं काढू नका, त्याच्याने ह्याच्या वाढीमध्ये काय फरक आहे ते मला परत सांगा ना तुम्ही. नवीन कुठली गोष्ट करत असताना आपण काय पहिलं म्हणजे त्याचे कम्पेरिझन करण्यासाठी, तुलना करण्यासाठी थोडस ठेवा ना बरं तुला, त्याच्यातून त्याच्यात काय फरक आहे ते तुम्ही शेवटपर्यंत पाहू शकता. नाही आता पानं सगळे काढून फुटलेत, आता काही अडचण नाही ना सर, सध्या काही अडचण नाही, पण तेवढी पाहिजे अशी वाढ होणार नाही, आपण पुढच्या वर्षी करू, आता फक्त शेंडे मारायचे आहे ना. हा चालतंय ठीक आहे सर, ओके. हॅलो, 1 महिना झाला सर, आता वापरायचं म्हणता रासायनिक, पण सिंगल सुपर फॉस्फेट किंवा मग 10-30 काय म्हणते सर, पहिले वापरलं नाही का सिंगल सुपर फॉस्फेट लागवडीच्या अगोदर? नाही सर. ठीक आहे, 1 किलो आम्ही वापरायचं सांगितलं होतं, तर सिंगल सुपर फॉस्फेट वापरत असताना ते शेणखताबरोबरच वापरा, शक्यतो शेणखत बरोबर ते डायरेक्ट वापरू नका, आणि 10-20 खत चालते खत नेहमी करता देण्यापेक्षा तुम्ही बदलून बदलून द्या, कारण आपण हे जे सांगतो ते रप असतं, रप म्हणजे तुमच्या जमिनीची आपण अनालिसिस रिपोर्ट मागवलेले नाहीत किंवा काही नाही, आपण हे सरासरीमध्ये बोलत असतो, तर एकच खत नेहमी करता दिलं तर त्याच्यातलं जे काही प्रमाण आहे ते तसंच राहील, तर त्याच्यापेक्षा तुम्ही 19-19 एकदा वापरा, 10-20 एकदा वापरा, 18-18 एकदा वापरा, असं पलटून पलटून खत द्यावी, म्हणजे सोपं जाईल, म्हणजे सरासरी ती खत एकाच प्रकारचं जास्त प्रमाणात आणि एका प्रकारचं कमी प्रमाणात असं खत होणार नाही, आणि लागू पडण्याचा त्याचा कालावधी, त्यामुळे तुम्ही आलटून पलटून खत वापरा. सर मी आंतरपीक कांदा घेतलाय म्हणलं सर. हॅलो, हा ठीक आहे, काय अडचण नाही, कांद्याची काय अडचण नाही सर, काही अडचण नाही, फक्त त्याच्या बोडाच्या जवळ घेऊ नका, थोडस अंतर ठेवा बोडाजवळ, नाही खोडाजवळ तसं अंतर ठेवले आणि तन्नाशक फवारताना आणि पाईप टाकलाय, माझे जवळपास 1.5 महिना झालं लागवड होऊन. कांदा मग मग चालू काय काय म्हणले सर, काय अडचण नाही. हा सीताफळाला कलमच्या खाली पानं फुटायला लागलेत, काढून टाकली पाहिजे. हा काढून टाकावं लागणार का ते? हो कायमचीच काढायची, कधीच कलमाच्या खाली पानं ठेवायची नसतं. बरं बरं, मोठं वाढल्यानंतर काढा लवकर करा. बरं बरं ठीक आहे, काढतो. सर आपली सीताफळी सर म्हणजे त्याला कुबर नाहीये सर, हिरवी सीताफळी नाहीये आणि त्याला आता पिवळी पडलेली पूर्ण, पाणी ओलावा जास्त असतं जमिनीमध्ये मग, हा ओलावा जास्त आहे का जमिनीमध्ये? हा सर पूर्ण पाणीच आहे सर, जमिनीला पाणीच आहे. नाही नाही ते म्हणते पिवळी पडली आणि ते म्हणते पिवळी पडली, म्हणजे त्याचं कारण म्हणलं जमिनीमध्ये ओलावा जास्त असल्यामुळे पिवळी पडू शकतात. सर झाडांना लावलेला सर, हॅलो हॅलो हॅलो, झाडांना मी 2-3 सपोर्ट लावला होता खोडाच्या बाजूला, तर गोरीचे झाड असे आणि दुसरे निरगुडाचे झाड असे लावले होते मी त्याला आधार देण्यासाठी, तर ते झाड पावसामुळे कुजलेत आणि खाली वाळव्या लागले, तर त्या वाळव्याचं काही अफेक्ट होईल का मुळांना?
नाही बहुतेक काय होणार नाही, पण मी तुम्हाला सांगितलं तुम्ही विळू लावलेलं चांगलं, विळूला सहजी लागत नाही, ते पण सहजी लागत नाही, इतर असतात त्याला लवकर लागते, याला लागत नाही सहजी, ते आता मी काढून टाकले सगळे, ते काढून टाकलेत पण ते वाळवे आहेत त्याच्यामध्ये, ते काय फरक पडणार नाही, जिवंत चांगले असू शकतं झाडाला, काहीही वाळवी करत नाही, लहान लहान फळाची काळी पडतात, तर हा रोग म्हणजे कोलेरोस्ट्रिकम बुरशीमुळे होतो, दगडासारखी कडक बनतात ती फळं, तसेच अन्नद्रव्याची कमतरता असल्यास फळे काळी पडतात, पण हे प्रमाण आपल्या एन एम जीवन मध्ये नगण्य आहे, फार कमी आहे, आणि बाळनगर मध्ये मात्र फार मोठ्या प्रमाणात आहे, तर त्याच्यासाठी सुद्धा आपण अन्नद्रव्याची कमतरता आहे त्या ठिकाणी खतं आणि अन्नद्रव्य पाहून बऱ्यापैकी दिली पाहिजेत, आणि बुरशीमुळे जर होत असेल तर ब्लू कॉपर किंवा बायोस्टीन याचा वापर केला तरी चालते. नेक्स्ट, त्यानंतर आपल्याला महत्वाचा प्रश्न आहे सगळ्यासाठी, तो मिलीबग पिट्या टेकून, तर मिलीबग साठी आपण मिलीबगला खाणारे काय परभक्षी कीटक असतात, तर मिलीबगला जे खाणारे कीड आहेत म्हणजे आपल्याला मित्र कीड म्हणतो आपण त्याला, तर क्रिप्टोलिमस मोन्ट्रोझायरी हे आपण आता बेंगलोरला मिळते, मला जास्ती बाकीचं इतर ठिकाणचं माहित नाही, पण बेंगलोरला ते मिळते, तर बेंगलोरला ती कीड आणून एकरी 600 किडी आपण संध्याकाळी 5 दरम्यान सोडू शकतो, 15 दिवसाच्या दरम्यान 2-3 वेळी सोडावी, आणि त्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचं कीटकनाशक फवारलेलं नसावं, त्या अगोदरही 8 दिवस फवारलेलं नसावं, तर ते त्या किडी राहतात आणि त्या मिलीबगला खाऊन संपवतात. दुसरं आहे व्हर्टिसिलियम लिकानिया, आताचं जे वातावरण आहे ते व्हर्टिसिलियम लिकानिया फवारण्यासाठी अतिशय चांगलं आहे, जमिनीमध्ये ओलावा आहे, हवेमध्ये आर्द्रता आहे चांगली, आणि ही आर्द्रता असताना जर आपण फवारणी केली तर ती मित्रबुरशी आहे, मित्रबुरशी ही त्याच्यावर चांगल्या प्रकारे वाढती, टेम्परेचर वाढल्यानंतर ती मित्रबुरशी वाढत नाही, तर हे वातावरण जर असेल चांगलं ढगाळ वातावरण तर त्याच्यामध्ये तुम्ही व्हर्टिसिलियम लिकानिया हे आपण प्रति लिटर 5 ग्रॅम किंवा 5 मिली, कारण लिक्विड आणि पावडर स्वरूपात दोन्ही स्वरूपात मिळतं ते, त्यामुळे 5 मिली किंवा 5 ग्रॅम किंवा कंपनीच्या शिफारशीप्रमाणे हे आपण फवारू शकता. त्याचप्रमाणे मिलीबग साठी आपण जैविक उपाय म्हणून आपण ही चिकटपट्टी लावलेली आहे, चिकटपट्टी उलटी लावायची म्हणजे बाहेरून चिकट भाग आला पाहिजे, या पद्धतीने जर चिकटपट्टी आपण लावली तर वरी जाणारे किडी कीटक मुंग्या मुंगळे हे मिलीबगला घेऊन वरी जात असतात, किंवा स्वतः मिलीबग चालत वरी जातो, तर त्यावेळेस त्या चिकटपट्टीला चिटकत आणि त्यामुळं आपल्याला त्याचं चांगल्यापैकी कंट्रोल भेटू शकतं, कारण उन्हाळ्यामध्ये आता हा उशीर झालाय हे पूर्वी करायला पाहिजे असतं, जूनचा पहिला पाऊस पडल्यानंतर, कारण मिलीबग हा जमिनीमध्ये मुळावर जगत असतो, उन्हाळ्यामध्ये वरी नसतो, झाडावर अजिबात नसतो, आणि झाडाच्या मुळावर जगत असतो, वातावरण तयार झाल्यानंतर पाऊस पडल्यानंतर जे वातावरण तयार होतं त्या वातावरणामध्ये मग झाडावर चढतो, मग त्या काळात ही चिकटपट्टी पहिली पाहिजे आपल्याला, आणि ह्या चिकटपट्टीचा जर चिकटपणा कमी झाला तर ह्याच्यावर ग्रीस लावू शकतो आपण, ग्रीसमुळं त्याच्यातून मुंग्या मुंगळे किंवा मिलीबग वरी जाणार नाही, आणि एक लक्षात ठेवा ग्रीस लावत असताना आपण खोडावर डायरेक्ट ग्रीस कधीही लावायचं नाही, प्लास्टिकच्या पट्टीवरच ग्रीस लावलं पाहिजे, नसता झाड पूर्णपणे जळून जातात. नेक्स्ट, हा हे एक झाड गेलेलं आहे बघा, तुम्हाला जर दिसत असले स्क्रीन तर स्क्रीन शेअर करा प्लीज, नाही आता काही तांत्रिक काय बिघाड आहे मलाही लक्षात येईना, तर डायरेक्ट ग्रीस लावू नका त्या खोडावर, चिकटपट्टीवरच लावलं पाहिजे किंवा तुमच्या प्लास्टिक पट्टीवर बी लावलं तरी चालतंय, पण डायरेक्ट खोडाशी संबंध ग्रीस येऊ नये हे पूर्ण लक्षात ठेवा, कारण तुमच्या बागाच्या बागा काही लोकांच्या गेलेल्या आहेत. परत दुसरी गोष्ट, आपण त्याला रासायनिक सुद्धा काही फवारू शकतो, कारण उशीर झाला कुठल्याही तरी पद्धतीने आपल्याकडे प्रादुर्भाव झाला तर त्याला सुद्धा अपलोड नावाचं एक औषध आहे, त्याच्याबरोबर आपण स्टिकर वापरा आणि त्याच्याबरोबर एक वेळेस क्लोरोपायरीफॉस वापरा आणि एक वेळेस नुआन वापरा, अशा पद्धतीने जर आपण त्याचा स्प्रे केला तरी सुद्धा आपल्याला त्याच्यावर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळू शकतं पिट्या ढेकणावर, पिट्या ढेकणालाच मिलीबग म्हणतात. त्याच्यात प्रमाण जर तुम्हाला दिसतंय का आता काय,
हो हो ही वर्टिसिलियम हे फवार सांगितलं आणि हे शक्यतो वर्टिसिलियम तुम्ही दुकानातून घेण्यापेक्षा डायरेक्ट जिथं तयार करतात तिथून जर आणलं तर तुम्हाला आणखी चांगले रिझल्ट मिळतील. कारण ह्याचा जो काउंट आहे तो दुकानात येईपर्यंत ट्रक कुठं उभा केली, उन्हात उभा केली का कुठं केली, तो वरच्या बाजूला भाग होता का नव्हता हे काही माहित नसतं. त्याचा काउंट आपण मोजू शकत नाही. तर जिथं तयार केलं तिथं चांगल्या प्रकारचा काउंट असतो. तर त्या ठिकाणचा अनुभव वापरला तर आपल्याला जास्त चांगले रिपोर्ट मिळतात. नेक्स्ट. हे जे मी मगाशी सांगितलं पिट्या टेकून खाणार कीड जी आहे स्क्रिप्टोलिमस मॉन्ट्रोझायरी हे बेंगलोरला मिळते, तर ही कीड आपण आपल्या बागेत सोडू शकतो. त्या काळात फक्त आपण कीटकनाशक किंवा बुरशीनाशक दोन्ही फवारू नये. त्याचा परिणाम या किडीवर होऊ शकतो, किडी मरू शकते त्या. तर हे विकत आणून 15 दिवसाच्या अंतरानं 2-3 वेळेस सोडलं तरी सुद्धा मिलीबग खाऊन आपल्याला कंट्रोल मिळू शकतो. नेक्स्ट. तर त्याच्यावरचा उपाय तुम्हाला सांगितलं. आता हे बघा, सेवर वापरले, अपलोड वापरले, क्लोरोपायरीफॉस किंवा नुआ नाही कुठलेही एक वापरा, आटून पलटून वापरा. आणि त्याचं प्रमाण सुद्धा आता नुआन किंवा क्लोरोपायरीफॉस त्याचं 2 मिलीच आहे आणि अपलोडचं 1 ते 1.5 मिली आहे. सेवरचं त्यांच्या कंपनीप्रमाणे कंपनीच्या शिफारशीप्रमाणे घ्या. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आपल्याला हे थोडस पाठीमागचा आपण उजळा घेतलाय समजा, पण आजचा प्रश्न जे ज्याच्याकडे फळं लागलेत आणि आता उद्या फळं चालू होणार आहेत तर 10 दिवसानं फळ चालू आपल्याला काढण्यासाठी तयार होते असं ज्यावेळेस आपल्याला वाटतं त्या दिवसापासून ह्या फळमाशीचं नियंत्रण हे करणं अत्यंत गरजेचं आहे. जर नाही केलं तर आपल्याला बाहेरून सीताफळ खूप चांगलं दिसतं आणि फोडल्यानंतर असं म्हणजे घाण निघते सगळं, त्याच्यात म्हणजे अळ्या निघतात. आणि याचा काही लोक फार वाईट लोक काही जे आहेत ते ह्याचा बहु करतात आणि लोकांना म्हणजे विनाकारण भडकवतात की ह्याच्यात आळ्या निघतात, ही व्हरायटी लावू नका, असं आहे तसं आहे काहीतरी म्हणतात. चुकीचे आहेत. का चुकीचे आहेत? तर आळी कशामध्ये नाही सांगा मला. पेरूमध्ये आळी आहे, कारल्यामध्ये आहे, दोडक्यामध्ये आहे, तुमच्या प्रत्येक फळपिकामध्ये, टमाट्यामध्ये आहे, कापसामध्ये आहे. तर त्याच्यावर कंट्रोल आपण करत असतो आणि त्याच्यावर जेवढे कंट्रोलचा खर्च होतो तेवढा आहे. तर याच्यावर फक्त 1000 रुपयाचा खर्च 1 एकरासाठी 1 वर्षासाठी होतो. औषधाचा खर्च फक्त 1 रुपयाचा 1000 रुपयाचा होतो हे लक्षात घ्या. ह्या फळमाशी आहेत, पण फळमाशी ह्या नरमाशी आहेत, मादी माशी ह्याच्यामध्ये येत नाही सहसा. कारण फळमाशीमध्ये जी मादी माशी असते त्याचा गंध असतो, तो गंध ह्या नरमाशीला मिळतो. आपण त्यात टॅबलेट लावलेली असते, त्या टॅबलेट मधून तो गंध गंधाच्या आकर्षणानं आतमध्ये येतात आणि ते मरतात. याच्यामध्ये सापळ्यामध्ये आपण नुआंचं पाणी ठेवलेलं असतं आणि ती फिरून फिरून त्या पाण्याला चिटकली की ती परत मरून जाते. त्यामुळं आपल्याला ह्याच्या कंट्रोल मिळतं, पण 100% कंट्रोल मिळत नाही. ह्याचा आपण इंडिकेटर म्हणून वापर करा. इंडिकेटर म्हणून वापर करा म्हणजे काय काय नेमकं हे? तर आपण बऱ्याच कंपनीची शिफारस आहे, 1-4 सापळे लावा आणि मग तुम्हाला कंट्रोल मिळेल. कंट्रोल मिळतो बरोबर आहे, पण 100% मिळत नाही. 100% का मिळत नाही? तर बऱ्याच वेळेस ही माशी बाहेरच फलित होते, म्हणजे मिलाप होतो. नर माशी आणि मादी माशीचा बाहेर मिलाप होतो आपल्या बागेच्या बाहेर समजा. त्यात पडण्यापूर्वी मिलाप होतो आणि ती मिलाप झालेली मादी माशी ही आपल्या फळामध्ये अंडी घालू शकते. परत तो नर जाऊन पडेल ह्याच्यामध्ये आपल्या सापळ्यामध्ये मरेल, पण अजून त्याचा मिलाप झाला असेल तर त्याला कोणी काही रोखू शकत नाही. तर त्यासाठी नुआन आणि क्लोरोपायरीफॉस हे आलटून पलटून घ्यायचे, या काही वेळेस एकच घ्यायचंय हे लक्षात घ्या. 2 मिलीने घ्यायचंय आणि 8 दिवसाच्या अंतराने घ्यायचंय. तर या स्प्रेमुळं ती माशी आपल्या बागेत येण्या आल्याबरोबर मरून जाईल किंवा येणारच नाही, त्या वासामुळे येणारच नाही एकतर, आणि आली तर मरून जाईल. मग कुठलीही माशी, नर माशी असो मादी माशी असो, तर हा 100% खात्रीचा उपाय आपण करू शकतो. आणि सापळ्याचा एकच उपयोग आपण करू शकतो की आपल्या बागेमध्ये ही फळमाशी आहे का नाही हे कळण्यासाठी आपण सापळा लावू शकतो. 2 जरी माशा त्यात पडल्या तरी आपल्या बागेत सापळे फळमाशी आहे असं ओळखायचं आणि फवारणी करून मोकळवायचं. 8 दिवसाला एकदा फवारायचं आणि सुरुवात कधी करायची? पहिलं फळ आपल्या बागेतलं 1-8 दिवसांनी निघतंय असं अंदाज येतो आपल्याला, त्या दिवसापासून 8-8 दिवसानं फळ संपेपर्यंत फवारणी करायची. तुम्हाला एकही फळ
आळी पडलेलं सापडणार नाही. 1000 रुपयाचं फक्त औषध लागतं. तर कुणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका, हे 100% खात्रीचा इलाज आहे. नेक्स्ट. आता हे काय फार किरकोळ आहे, लोकांना वाटेल की हे इतके किडे आहे त्या म्हणलं ह्यात काय कमी आहे, तर हे कधीच नाही. माझ्या 40 वर्षाच्या अनुभवात 1-2-3 झाडावर आलं होतं. तर याला औषध चांगलं भिजवून घ्या, दुसऱ्या दिवशी ते गळून पडत. हे लाख किल म्हणतो आपण याला. त्याच्यावर काही जास्त स्क्रीन दाखवायला लागली माहिती असतो तुम्हाला सांगतो. सांगितलं इथे लाख किडीवर उपाय नुवांचा. नेक्स्ट. आता हे तुम्हाला हे पण सांगितले खोडकिडा. आता हे दुसऱ्या झाडाचा खोडकिडा, हे काय सीताफळाचं झाड नाही, सापडला दाखवण्यासाठी घेतलेला आहे. याच्यामध्ये आपण काय करायचं, नुवांचं पाणी, पण नुवांचं पाणी भरताना आपण 100 लिटर आपलं 100 मिली जर पाणी घेतलं तर ते त्यात 10 मिली नुवान टाका. आणि जे आपली इंजेक्शनची सिरिंज असते त्या सिरिंज ती सू काढायची बाजूला आणि ह्याला डायरेक्ट लावायची आणि जेवढं बसेल एवढं पाणी त्यात भरायचं आणि चिकल्यानंतर होल बंद करून घ्यायचं. आज गॅस तयार होतो, जरी पाणी नाही पोहोचलं त्या आळीपर्यंत तरी गॅस तयार होतो आणि गॅस तयार झाल्यामुळे आतल्यात ते मरून जाते, त्यामुळे त्याचं काही जास्त भीतीचं कारण नाही. नेक्स्ट. तर हे नुवांचं पाणी अशा सिरिंज मधून भरायचंय आपल्याला. मोठी सिरिंज घेतली जास्त सोपं जाते. नेक्स्ट. असं जर पाणी वाहत असेल त्या होल मधून तर त्याच्यामध्ये खोडकिडा नाही असं वळखायचं, त्याला काय उपाय करायची गरज नाही, त्यातला खोडकिडा मिळालेला किंवा निघून घ्यायला. नेक्स्ट. तर हे सिरिंज तुमच्या लक्षात आलं असेल, त्याची सुई काढायची आणि डायरेक्ट मध्ये पाणी भरायचं. आता हे एक दाखवलं तुम्हाला इथं, हे जे झाड आहे त्याला आपण आधार दिलेला नाही, त्यामुळे वाकडं तिकडं झालेलं आहे. बघा, म्हणजे लहानपणी आधार दिलेला नाही, वेळूची काठी दिलेली नाही, त्यामुळे हे वाकडं तिकडं झाले आणि त्याच्यामुळं हे सनबर्निंग झाले. हे सनबर्निंग होऊ नये म्हणून आपण थोडस काळजी घेतली पाहिजे. झाल्यानंतर फार मोठा इलाज नाही, पण होऊ नये म्हणून जर आपण काळजी घेतली तर आपल्याला खूप चांगला त्याचा फायदा होतो. तर सरळ खोड राहिल्यानंतर हे सनबर्निंग असं होत नाही, एका बाजूला कललं तरच सनबर्निंग होतं. आणि ह्याच्यामुळे आता हे कालांतरनं एखाद्या वेळेस हे झाड पूर्ण वाळून जाऊ शकतं. तर ही परिस्थिती येऊ नये म्हणून आपण त्याला सरळ ठेवणं जास्त महत्वाचं आहे. नैऋत्य बाजूला शक्यतो नैऋत्य बाजूनं जळलेलं असतं आणि ईशान्य बाजूला कललेलं असतं. तर लागवडीपासून 2-3 वर्ष खोड सरळ राहील याची काळजी घ्यावी. खोडाला सौरजळ सनबर्न होऊ लागल्यास गोणपाट कागद किंवा गवताने तो भाग झाकून घ्यावा. जर आपल्याला त्यातून बी काही एखादं सापडलं चुकून होकून आपल्याकडून बी चुका होत असतात तर त्याच्यावर आपण गोणपाट बांधा, गवत बांधा किंवा आपलं कागद बांधा, जेणेकरून सूर्यप्रकाश त्याच्यावर जास्त वेळ राहणार नाही, त्याच्यामुळं आपल्याला त्याचा धोका होईल. पण मेल ही ज्या ठिकाणी सालच जळाली त्यात तो भाग भरून काढण्यासाठी सुरीच्या सहाय्याने काय करा, तुम्ही तो खरडून काढा, जरा मेलेला भाग सगळा खरडून काढा, नवीन जखम तयार होऊ द्या थोडीशी आणि त्याच्यावर शेणाची पट्टी बांधा, शेण लावा आणि त्याच्यावरून कपड्याची पट्टी बांधा आणि 15 दिवसातून एकदा असं 2-3 वेळेस करा. म्हणजे परत एकदा शेण काढून टाकायचं, परत थोडस घाण काढायची आणि नवीन जखम करायची. नवीन जखम दरवेळेस केली पाहिजे थोडी बहुत आणि नवीन जखम झाली की ती वाढ वेगात होती त्याची आणि असं करून ती पूर्ण जखम भरू शकते, त्याची काही काळजी करू नका. नेक्स्ट. तर हे आपल्याला सर्वसाधारण सगळ्या कीड रोगावर सांगितलेलं आहे, तरी पण शेतकऱ्याचे अनेक प्रश्न काही वेगवेगळे असतात आणि मगापासून सगळ्याचं इच्छा आहे किंवा प्रश्न विचारायचे, तर त्यांनी सांगितलं प्रश्न तर मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. हॅलो. हा सर, आष्टी तालुक्यातून बोलतोय. हा. 3rd वर्ष आहे या वर्षी आपल्या बागेला, एक 4-4-5-5 फळ लागलेली आहेत. बरं. तर आता बागेची छाटणी करायची का? काही जण म्हणतात की फळाच्या वरून छाटणी केली म्हणजे फळ पोचत. तर आता बागेची खूप मला या गोष्टीचा राग येतो, सगळे शहाणेच झालेत याच्यामध्ये. हा तेच ना, कन्फ्युज होत सगळं. कधीच असं कन्फ्युज करून घेऊ नका. तर अजिबात अशा काळात छाटणी कुणीही करू नये, माझी विनंती आहे. आणि जे सांगतात त्यांना सुद्धा माझी एकदा विनंती आहे, तुम्हाला कुठलंही शास्त्रयुक्त ज्ञान नसेल तर तुम्ही नका सांगू शेतकऱ्याला, शेतकऱ्याला फसवू नका. शेतकऱ्याचं हे आम्हाला खूप मोठं नुकसान होतंय या काळात, छाटणी कधीही करायची नसते.
हिरवीगार पानं असतात, अन्न तयार करताना अन्न तयार करूनच फळाचं पोषण होत असतं. वरचं काढल्यानंतर पोषण होतं हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे. हा तुम्ही टॉपिंग करा, जास्त वाढ होत असेल तर शेंडा बारीक मारून टॉपिंग करा, पण छाटणी करायची नसते. अजिबात छाटणी करायची नसते, ती मनापासून मी तेच सांगतोय. मला खूप त्याचं वाईट वाटायला लागलं, ही लोक आरदिशाने असं का करतात. कुणाला काय जणांनी सर शेतकऱ्याचं वाटत, त्यांचं ऐकून काय जणांनी छाटणी सुद्धा केली हो, त्याचं वाईट वाटतं. मी ऐकतोय म्हणून मी तुम्हाला मगापासून सांगतोय. मला पण युट्यूबवर पाहायला भेटतंय, काही यांना ज्ञान नसतंय, शिक्षण नसतंय, वाचन नसतंय, किंवा कॉन्टॅक्ट नसते, तुमच्या विद्यापीठाशी कॉन्टॅक्ट नसते, केव्हीकेशी कॉन्टॅक्ट नसते. त्यांनी त्यांचं आयुष्य घालवलेलं आहे, एवढं मोठं शिक्षण घेतलेलं असतं त्यांनी, त्याच्यावर पीएचडी केलेले असतात, आणि सगळ्याच्या सल्ल्यानं काही एखादी गोष्ट तयार झाली असती, आणि ती ऐकता आपण घेत असते फक्त. पण ते न घेता आपण असे चुकीचं सांगणाऱ्या शेतकरी आपण ऐकून आपलं नुकसान करून घेतोय असं मला वाटतं. पण मी बाकीच्या सांगणाऱ्या शेतकऱ्याला सुद्धा मी पुन्हा एकदा सांगतो, अशा चुकीच्या गोष्टी तुम्ही कृपया सांगू नका. आणि जर तुम्हाला सांगायचं असेल तर त्याची खात्री करून घ्या, विद्यापीठात जाऊन, केव्हीके मध्ये जाऊन, किंवा कुठल्या चांगल्या तज्ञाकडे जाऊन खात्री करा. ही मी जी म्हणतोय हे बरोबर आहे का? आणि त्यांनी बरोबर म्हणल्यावर तुम्ही निर्धास्त सांगा. चुका होतात, मला राग सहन असं झाल्यानंतर. आपण एवढी चांगली बाग आणली असते, खतं दिलेली असते, औषध पाणी दिलेले असते, आणि ही लोक असं सांगून शेतकऱ्याचं वाटोळं करतात. सीताफळच्या बागेची वर्षामधून किती वेळ छाटणी केली पाहिजे? फक्त एकच वेळ छाटणी करायची आपल्याला, ती बी मे च्या शेवटी आणि जूनच्या एकदम सुरुवातीला. समजा म्हणजे पानगळ झालेली असावी आणि नवीन पालवी येण्या अगोदर अशा काळामध्ये छाटणी करायची असते. हातानं पाणी काढायची शक्यतो परिस्थिती येऊ नये, किंवा इथेल सारखे औषधं मारून या सीताफळामध्ये छाटणी करायची वेळ येऊ नये. नाहीतर याच सीताफळाचं डाळी व्हायला काहीच वेळ लागणार नाही. अगदी बरोबर, अगदी बरोबर. रोग आले किंवा खूप औषधं मारायची वेळ आली तशी वेळ ह्याच्यावर सुद्धा येण्याची शक्यता आहे अशा गोष्टी केल्यामुळे. ठीक आहे, म्हणजे छाटणी एकाच वेळेस करायची, एकदाच करायची, आणि दोन वर्ष अजिबात करायची नाही. आणि बाग किती वर्षाची असली तरी छाटणी वर्षातून एकदाच करायची. हा सर, ते मी सीताफळ लावलं 26 जूनला, तर त्याची भरपूर वाढ नाही झाली, त्याच्या वाढीसाठी काय पर्याय? नाही, काय वाढ न होण्याचं कारण काय वाटतं तुम्हाला? म्हणजे सर एक सगळा पाला गळालाय, आणि म्हणजे जास्त पावसामुळे पाला गळाला का? हा, म्हणजे 50% पाला गळालाय. पाऊस जास्त झाल्यामुळेच गळाला असं वाटतं ना? नाही सर, पाऊस नव्हता आमच्याकडे एवढा. मग कशामुळे गळाला? ते मी त्याच्यामध्ये मूग लावला होता, तर तो मूग वाढून जास्त झाड दबली. नाही, आता वाढवण्यासाठी काही वेगळं काही नसतं, त्याची प्रकृती सगळी चांगली असेल तरच ते वाढ चांगली होते. मग त्याच्यात सगळ्यात काय बोलता, त्याला काय पर्याय मग वाढीसाठी आपल्याला? नाही नाही, पर्याय वगैरे असं काही नसतं. तुम्ही काही जास्त खत घातले म्हणजे जास्त वाढ होते असं असंही समजू नका. अच्छा, खत दिले पाहिजे बरोबर आहे, पण त्यालाही मर्यादा आहे. आपण लहान मुलाला मोठं होण्यासाठी जास्त जेवण कर म्हटलं तर चालेल का, किंवा जास्त खायला घातलं तर चालेल का? त्याला तेवढं पोषण तेवढं दिलं पाहिजे ना. आपण काय, मी शेण खत आणि काय म्हणता लावत्या वेळेस सिंगल सुपर फॉस्फेट आणि शेण खत सर टाकलं होतं ना? हा, चांगली गोष्ट आहे. पण शेणखत पक्क कुजलेलं होतं का? हा सर, एक 1.5 वर्षाच होत सर. हा चालेल चालेल, तसं चांगलं केलं. पण काय चुकलं मला असं लक्षात येणार नाही. म्हणजे त्याच्यात एक 50 झाड पण हे झालं समज मेले. ते लावून घे तुट लवकर. ते काय आपण काय म्हणायचं, तसं रडत बसलं तर आपलं कोणी ती तूट लावणार नाही. आपण चर दिशी कुठून मिळवून आणून लावून टाकलेलं चांगलं. ठीक आहे. हा वाघमारे बोलतो सर. हा बोला बोला. फुलवाडी गाव आहे, 2.5 एकर सीताफळ लागवड केलेली. 10x16 अंतर आहे. ती सोडायची राहिली अजून, आणि त्याला त्याच्यात चंदन लागवड करता येईल का आपल्याला? काय लागवड करता येईल का? चंदनाची लागवड करता येईल का सीताफळामध्ये? नाही नाही, चंदनाची लागवड केली तर मुख्य पीक संपून जाईल तुमचं. त्याच्यामुळे
चाचणी सोडायची राहिली ना आधार कार्ड द्यायची राहिली. दोन्ही चुकी आहे. तुम्ही ताबडतोब पहिलं ते प्लास्टिक पट्टी पूर्ण काढा. पूर्ण म्हणलो मी, कारण काही त्या कचीमध्ये राहिलेली निघत नाही सहजासहजी, ती पूर्ण काढली पाहिजे. झाड मोडून जाईल त्या ठिकाणावरून. फसलं पा खाल्लं बार एक दिवस आलं वर फुगलं ते जरा. अहो मग का तुम्ही विचारत नाही असं शांत का बसता तुम्ही? तुम्हाला फोन नंबर कोणीतरी असतील ना जवळ? हा बोलणं झालं मध्ये पूर्ण वेळेवर विचारलं पाहिजे. सर मला तुम्ही लगेच डॉक्टर कडे जाता सांगता माझं हे दुखतंय ते दुखतंय, त्याचं कोणी बघायला त्याचे डॉक्टर तुम्ही आहेत ना. असं चूक करू नका. ताबडतोब पट्टी काढा, आधार चांगला द्या, सरळ झाड राहतील याची काळजी घ्या. बरं ते 16 अंतर जास्त झालं का सर? ते 16 फूट उत्पादन तुम्हाला कमी भेटलं. 16 अंतर जास्त नाही पण 12 जास्त झालं. 16 गरजेचं आहे. 8x16 आम्ही सांगतो, तुम्ही 12x16 केले काय हरकत. उशिरा उत्पादन वाढलं तुमचं, लवकर उत्पादन वाढणार नाही. 10x16 झालं सर. 10x16 मग अशी 12 म्हटलं. ठीक आहे 10. तर सुरुवातीला जेवढी झाड कमी बसले तेवढं उत्पादन थोडं सुरुवातीला कमी भेटेल, त्याच्यानंतर मग वाढेल. भरत पोपळे सर. हॅलो हॅलो भरत पोपळे सर. भरत पोपळे. हॅलो 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 सर. भरत पोपळे सर आहेत का जॉईंट? त्यांनी प्रश्न विचारा. हॅलो सुनील पाटील. हॅलो सुनील पाटील सर. हॅलो हॅलो बोल ना. हॅलो हॅलो. मला ऐकायला सर थोडं 2 मिनिटं घेऊया आपण सगळ्यांची. सर नमस्कार. सगळ्यांची. हॅलो सर नमस्कार. आपले कदम साहेब सांगतात तसं ऐका. प्रत्येकाला चान्स दिला जाईल प्रश्न विचारायला, पण ते सांगतात त्याला प्रश्न विचारू द्या. हा बोला. प्रदीप मुंडे सर. प्रदीप मुंडे सर. अनिल सूर्यवंशी. हॅलो बोला बोला सर. बोला सर. हा अनिल. अनिल सर बोला. अनिल सर बोला. सर हॅलो. हा बोला. सस्पेक्ट साहेब माझी 2 एकरची बाग लावली मी ऑगस्ट महिन्यामध्ये. त्याच्यामध्ये नागरमोथा कुठे आहे सर? त्याला तन्नाशक कुठलं आहे का? त्याला चालतं पण ते पुन्हा पुन्हा मारावं लागतंय. पहिला एक राऊंड आपला झाला की परत उगून आलं की परत मारायचं. असं बऱ्याच वेळा मारलं तर ते जाते आणि ते मारत असताना आपल्या रोपावर अजिबात गेलं नाही पाहिजे. त्याचा काही प्रमाणात त्याचा स्प्रे त्याच्यावर गेला तर त्याच्यावर काही प्रमाणात होतोच, हे विसरू नका. कोणतंय सर ते औषध? कोणतंय? राऊंडअप. राऊंडअपच का? ग्लायसिल. दुसरा क्वेश्चन असा आहे सर, काळ्या जमिनीमध्ये आपल्याला लावता येईल का सीताफळ? काळ्या जमिनीमध्ये काही अडचण नाही, फक्त पाण्याचा निचरा व्हावा एवढं. ओके ओके ओके. हॅलो. ते सीताफळ लावलंय आपण आणि त्याच्याबरोबर चंदनची लागवड करू शकतो काय 12x14 चंदनची? तुम्ही याचं झाडाचं उत्पादन तुम्ही अपेक्षा करू नका. लावायचं तर तुम्ही चंदनाचं उत्पन्न घ्या. दोन्हीचं उत्पन्न सगळ्यालाच कळतंय ना एवढं. तर एका जमिनीत एक तुम्ही लक्षात घ्या, 1 एकर मध्ये सूर्यप्रकाश किती पडतो? 43,560 स्क्वेअर फुटावर सूर्यप्रकाश पडतो. त्यापैकी निम्म्यापेक्षा जास्त तुमचं चंदन येणार आहे. तुम्ही खत डबल देऊ शकाल, पाणी डबल देऊ शकाल, सगळं डबल देऊ शकाल, पण सूर्यप्रकाश सिंगलच राहणार आहे. त्या प्रमाणात तुमचं उत्पादन कमी येईल हे विसरू नका. आणि मी काय बोलतो, पहिले 3 वर्ष आपण रासायनिक खत नाही टाकलं आणि शेणखत आणि हे टाकला तर जमतो काय आपल्याला? म्हणजे सीताफळ चांगले येतात काय? असे बोल. शेणखत टाकायला काहीच अडचण नाही. हा आणि रासायनिक खत आता नाही टाकलं, 3 वर्षानंतर फळ जेव्हा येणार तेव्हा टाकले तरी जमतो काय? आता जमते की जमते ना. ओके ओके ओके. आणि 2 वर्षापर्यंत छाटणी नाही करायची ना आपण? 2 वर्ष टॉपिंग करा, तुम्ही पिंचिंग करा, टॉपिंग करा. ओके ओके. सर तर आपली सीताफळ पूर्ण पिवळी पडली सर, त्याला कुबर वगैरे काही फुटला नाही सर अजून. काय मग ओलावा जास्त का जमिनीमध्ये? हा सर ओला तर आहे सर, मध्ये पण 1-15 दिवस सर ओलावा नव्हता, तर आता पूर्ण पाऊस असल्यामुळे पूर्ण सर मध्ये ओलावा असेल पूर्ण. नाही तुमचं चांगल्या वापसा कंडिशन मध्ये जमीन आल्याशिवाय खत पण तेवढी काही त्याला मिळणार नाहीत आणि ते सुधारणार पण नाही त्याशिवाय. आम्ही तेवढ्यासाठी सांगतो जमिनीचा निचरा, पाण्याचा निचरा होणारी जमीन असावी. आता अनपेक्षित यावर्षी पाऊस जास्त झाला,
ठिकाणी, त्यामुळं तो पाहिजे एवढा निचरा झालेला नाही, त्यामुळे ती झाडं पिवळी पडायला चालू झालेली. हो हो सर, मग त्याला सर आता कुबर फुटत ना सर, आता काय एक पाऊस समजा जरा सर उघडा सर. हॅलो बोला की. आता पाऊस उघडल्यानंतर त्याला कुबर फुटणार ना सर त्याला डबल? हो फुटेल, पण थोडं उशिरा फुटेल. बरं बरं सर, त्यासाठी सर काही खत वगैरे काही आता सध्या उगवल्यानंतर ड्रिंचिंग करा ह्याचे. सर माझं 2 वर्षाचं सीताफळ आहे आणि 2 वर्षाच्या सीताफळाला उन्हाळ्यामध्ये काही सीताफळ आले होते, ते 300 ग्रॅम पर्यंत आरामशीर मोठाले झाले होते काही न करता. मी बेसल डोस दिला होता आणि आता झाडाच्या फांद्या पर 2-2.5-2.5 फुटापर्यंत अशा जास्त वाढलेल्या आहेत, कटिंग वगैरे केलेली नाहीये. आणि आता दिवाळीचा बहार म्हणजे आता येणारे जे सीताफळ आहेत ते पण सीताफळ आलेले आहेत. काहींचं मत आहे की सीताफळांना ते 0-52-34 द्या म्हणजे फळ मोठं होईल, काहींचं म्हणणं आहे 2 वर्ष घेऊच नका. काय करावं या कन्फ्युजन मध्ये आहे सर मी. 0-52-34 द्यायला काहीच अडचण नाही, पण ती दिलं तर होणार नाही असं काही नसतं. हा हा. आणि दुसरा एक प्रश्न असा आहे माझा की मला अजून एक डोस द्यायचा झाडांना, तर आता डोस द्यावा की नाही द्यावा, त्याचा उपयोग होईल की नाही होईल झाडांना? 0-52-34 चा डोस देऊ शकता तुम्ही आणि त्याच्यानंतरचा पोटॅशचा फक्त द्या. बर बर. मी वर्षातून 2 खत देत होतो बेसल डोस मध्ये, एक माझा जून मध्ये दिलेला आहे पावसाळ्याच्या अगोदर, आणि आता जर मी काय अजून बेसल डोस दिला झाड वाढण्यासाठी चांगला, तर तो फायद्याशीर राहील का नाही राहील? हो फायद्याचा होईल, तुम्ही शेंडे मारू शकता आता पण एकदा. आणि शेंडे मारू शकतो ना, एकच डोस मोठा देण्यापेक्षा तो विभागून द्या तुम्ही. 2 फुटे मी डोस देताना 1/2-1/2 किलोचा एका झाडाला देतो. असं करू नका, मी एकदा जेवण करून 4 दिवस उपाशी राहून नाही चालत. बर बर. तर ती वेळच्या वेळेला डोस म्हणजे कसं, तुम्ही 2 पोत्याचा डोस देणार एका दिवशी, त्यापेक्षा तुम्ही काय करा 25-25 किलोचे 4 डोस करा. एक अर्थ कसा आला का लक्षात? हो हो, 25-25 ग्रॅम द्या ठीक आहे, पण 25-25 किलोचे 4 डोस करा. बर हा चालेल चालेल ठीक आहे. आणि दुसरा एक असा माझा प्रश्न आहे सर, आपले जे सीताफळ आहे ना, ते सीताफळ उन्हाळ्यामध्ये जे काही कळ्या आल्या होते ना, आता तोडणीला आहेत सीताफळ माझे, तर ते सीताफळ देठासकट तोडल्यानंतर किंवा बिना देठाचे तोडल्यानंतर सुद्धा जिथं देठ असतो तिथं नाचतंय ते. अहो मी तुम्हाला मगाशीच दाखवले सगळं, तुम्ही नव्हतं का पहिल्यापासून? नाही सर, मला लेट कळालं सर. तर ते फळमाशी आहे, फळमाशीसाठी तुम्ही उपाययोजना करा. 15 दिवसाच्या नंतर तुम्हाला, 8 दिवसाच्या नंतर तुम्हाला कुठलंही तसं नाचलेलं सीताफळ सापडणार नाही. बहाराला कधी फवारणी करायला पाहिजे? मधला बहार धरूच नका, आमची शिफारसच नाही. शिफारस आमची जूनचाच बहार धरायचा. आणि जूनला बहार काय झालं, उन्हाळ्यामध्ये जे आलेले होते ना सीताफळ चुकून आले होते, ते आता तोडलेत. आणि आता जे बारीक बारीक आलेले आहेत ना, त्याला 0-52-34 आता मी दिलेला आहे. आता ही जी फवारणी आहे फळमाशीची, ती कोणत्या महिन्यामध्ये करायला पाहिजे? महिन्यावर नाही, पहिलं फळ 8 दिवसानं बागेत तोडण्यासाठी तयार होते, तर आजपासून चालू करा फवारणी. आणि काय फवारायचं? नीट. हॅलो हॅलो. फवारणी कशाची करावी सर? 2-3 औषध सांगतो फक्त, कीटकनाशक नेहमी करता सांगतोय. सर कसपोटे सर, माझा प्रश्न असा आहे, आता जे आपण लागवड केलेली आहे, ऑगस्ट मध्ये लागवड झाली आमची, या लागवडीला आपण पुढील खताची डोस कशी देता येतील जेणेकरून आपल्याला वाढ चांगली घेता येईल? कारण पाऊस जास्त झालाय, तुम्ही म्हणलेली सगळी गोष्ट ऐकली, आता त्याच्या मूळ चालू करावं लागेल आपल्याला. पण इथून पुढे खताचे काही स्पेशल डोस देता येतील का जेणेकरून आपल्याला वाढ योग्य घेता येईल त्याची? तुम्ही लिक्विड जे ड्रिप मधून जी द्यायची खत असतात, खत दिली तरी चालतात. आणि आलटून पलटून द्या, कुठलीही खत असू द्या, तसं हेच खत फक्त द्यायचं असं करू नका. आलटून पलटून का द्या म्हणतो मी, कारण त्याचं लागू पडण्याचं प्रमाण, टिकण्याचं प्रमाण कमी जास्त असू शकतं, प्रत्येक खताचं वेगळं गुण असतात. आणि एक समजा 0-52-34, मग 0 प्रत्येक वेळेस म्हणजे नायट्रोजन बी त्याला मिळायला पाहिजे ना, मग नायट्रोजन असणार दुसरं एकदा खत वापरा. किंवा 52-34 म्हणजे स्फुरद 52 पर्यंत मिळते, मग दरवेळेस 52 स्फुरद द्यायची गरज नाही ना, मग तुम्ही आलटून पलटून रोज द्या हे. जेवढं तुम्ही हप्ते करचाल तेवढं जास्त चांगलं. हप्ते म्हणजे कसं, तुम्हाला मागाशी सांगितलंय,
दोन पोत्याचं 200 किलो होते, एकदा दिवस 200 50 किलोचे 100 किलो होते समजा, तर 100 किलो एका वेळेस देण्यापेक्षा 25-25 किलो चार वेळेस द्या असण्याचा अर्थ. ओके, जास्त प्रमाणात त्याला चालतंय. काही तज्ञाचं तर मत आहे, दररोज तुम्ही 1 किलो लिक्विड खत द्या दररोज 1 किलो. सर 3 वर्ष झालेली सीताफळाची लागवड झालेली आहे, आता छाटणी केलेली आहे, त्याला आता खत कोणतं द्यावं सर? कधी छाटणी केली? ही सर या महिन्यात केली, ह्या महिन्यात केली सर. आम्ही काही सांगू शकत नाही याच्या पुढे बघा, कारण हे कोण सांगते कोणाचं मार्गदर्शन तुम्ही आम्हाला समजा ना. आमची आम्ही पुस्तकं लिहिले, तुम्ही ह्याच्यावर पाहिलं तर आमचे बरेचसे व्हिडिओ आहेत युट्यूब चॅनलला, पाहिलं तर बरेच आमचे व्हिडिओ आहेत त्याच्यात पहा जरा. आपण एखादी चारचाकी गाडी एखाद्या गावाला नीट लक्षात घ्या, आणि जर त्या गावाला जात असताना हा रस्ता या गावाला जातो का म्हणून एखाद्या गुरं राखणाऱ्या मुलाला विचारलं तर तो मुलगा म्हणे हो जातो. पण हाच प्रश्न तुम्ही जर एखाद्या चारचाकी वापरणाऱ्या माणसाला विचारला, चारचाकी कुणाकडे आहे तर समोरून आलेला माणूस चारचाकीवाला त्याला जर विचारला तर तो म्हणेल हा रस्ता त्या गावाला जातो बरोबर आहे, पण तुमची गाडी जाणार नाही म्हणून सांगेल त्यानं. तो गुरं राखणारा माणूस नाही सांगणार. आणि ती परिस्थिती इथं आहे, तुम्ही आता या काळात छाटणी करताय, काय उद्देश आहे तुमचा मला कळू द्या तरी. कोण सांगते तुम्हाला, कोण मार्गदर्शन करते, त्याला बोलवा जरा समक्ष. आणि मग सर ते मे महिन्यात करायची होती छाटणी, पण चुक का करता तुम्ही? हा मी मगापासून या गोष्टी खूप नाराज आहे. हे लोक जी कधी बी छाटणी करायला सांगतात फार चुकीचं आहे. बरं मी म्हणतोय तुम्हाला की तुम्ही विद्यापीठात जावा, केव्हीके मध्ये जावा, तिथल्या तज्ञाला विचारा, चांगल्या लोकांकडून मार्गदर्शन घ्या. मी माझ्याकडे जे म्हणत नाही, चांगल्या माणसाचं मार्गदर्शन घ्या तुम्ही. हे असे लोक कुणी पण उठाव की सुटव मित्र हो असं मित्र हो तसं करू करू ते व्हिडिओवर टाकतात, आणि मी व्हिडिओवर दिसायला म्हणून त्याला आनंद वाटतो. काही पण बोलतात, काही पण चुकीचं सांगतात. ते छटणी वर्षातून एकदाच करायची. बरं सर, बरं सर, आता उपाय काय त्याला? 3 वर्ष झाले सर झाडाला लागवडी करून, त्या काहीच उपाय नाही. मी म्हणणार नाही पहिली आहे ते आता काढलेलं त्याच्यावर जागेवर जोडा. आता ते जोडणं शक्य आहे का? असं नसतं. 3 वर्ष झालेली सर त्या झाडाला. हॅलो सर, काय 3 वर्ष झालेली लागवड करून? किती वर्ष होऊ द्या, हिरवीगार जी त्याची म्हणजे कंडिशन आहे, पानाची हिरवीगार कंडिशन आहे, ती सगळ्यात जास्त अन्न तयार करायला सक्षम असतात, आणि तेवढं तयार करण्यासाठी तुमची 3 वर्ष लागलीत. आणि ती पानासह तुम्ही बाजूला काढून टाकलं म्हणजे त्याच्यापेक्षा वाईट काय असतं सांगा. मयंक गांधी सर ज्यांचा हा सगळा आणि ज्यांच्या प्रयत्नातून आज आपण जवळपास 4 लाख सीताफळ वाटप लागवड, नुसतं वाटप नाही, लागवड जवळपास 20 लाखाच्या वृक्ष लागवड करू शकलो या कोरोनाच्या एवढ्या आव्हानात्मक सिच्युएशन मध्ये सुद्धा. तर मी मयंक सरांना विनंती करते की पुढची वाटचाल, लागवडीनंतरची वाटचाल या बाबतीत आम्हाला थोडं मार्गदर्शन करावं. हा नमस्कार. नमस्कार सगळ्यांना, आणि कसपाटे साहेबला पण एकदम नमस्कार. तुम्ही खूपच छान पूर्ण सुकान घेतलेली आहे सीताफळवर, आणि आमच्या शेतकऱ्यांची जीवन बदलणार, आणि ज्यांनी लावलेलं आहे सीताफळ त्यांची इन्कम वाढणार अशी आमची इच्छा आहे. आता आम्ही झाड लावल्यानंतर आता हे बघायचं आहे की याला फॉरवर्ड लिंकेजेस कसं करायचं, प्रोसेसिंग प्लांट कसं टाकायचं, मार्केटिंग कसं करायचं, हा सगळे मुद्द्यावर आम्ही काम करत आहे. तर शेतकऱ्याला मी आश्वासन द्यायला मी आश्वासन देतो, शेतकऱ्याला मी आश्वासन देतो की ग्लोबल पर्ली एक ठरवलेलं आहे की शेतकऱ्यांचं जीवन कसं बदलायचं, तो जे जे सिस्टम आहे ते सगळे सिस्टमवर आपण काम करू. आता आम्ही एक नेदरलँड कंट्री आहे, खूप छान फळचं काम होतं, त्यांच्या बरोबर पण आता एमओयू साईन करत आहे, इस्रायल बरोबर पण करत आहे, आणि विश्वाच्या जे बेस्ट टेक्नॉलॉजी आहे तरी बंधू जे मराठवाड्याचे आहे त्यांच्यासाठी आणूया, आणि इन्कम खूप आपल्याला वाढवायची आहे. मला संतुष्टीच नाही,
कोणी म्हणलात की माझा 2 लाख झाले माझे 3 लाख संतुष्टी नाही, त्याला अजून तो इन्कम वाढवायची हा हा प्रोजेक्ट वर हा विचार काम करतो. शेतकऱ्यांची मराठवाड्याची इन्कम वाढली तर मला वाटतं की हा एक मॉडेल पूर्ण देशामध्ये करू शकतो. मराठवाड्याच्या एक्झाम्पल बघून मध्य प्रदेश मध्ये पण काम स्टार्ट केलं. आज मी पालघर मध्ये आहे, आम्ही उत्तर प्रदेश मध्ये काम स्टार्ट केलेलं आहे, गुजरात मध्ये. हॅलो मी करत आहे पण हा सगळं तुम्हाला पाहून करत आहे. हे तुम्ही जसं मी समाजसेवा करून सगळ्यांचं जीवन बदलायची कोशिश करतो, तुम्ही सगळं बाकीच्या तुमच्या शेती करा पण आम्हाला मदत पण करा. आणि तुमच्यामध्ये काय शेतकरी आमच्या बरोबर आले तर आपण जाऊया बाकीचे देशचे बाकीचे भाग मध्ये आणि तुमच्या शेतकरीला एक्झाम्पल देऊया की आम्ही काय काम केलं, कसं केलं, आमची काय चूक झाली, मी काय बरोबर केलं, असं पण शिकूया ना. जीवन फक्त स्वतःसाठी जिवायच्यासाठी नाही, जीवन दुसऱ्यासाठी जिले तो बरं होईल. माझं मराठी एवढं बरोबर थोडा चूक होता तो माफ करा. पण आपण दुसऱ्यांचं जीवन कसं बदलायचं आणि खूप लोकांच्या पूर्ण देशात करायचं आहे हा उद्देश मी काम करतो. तुम्ही मला साथ द्या, स्वतःच्या शेत बघा, स्वतःची जीवन बदला पण दुसऱ्याच्या पण काम करा. एवढाच मला सांगायचं होतं. कसपटे साहेबचं परत मी अभिनंदन करतो. माझी टीम तुमच्या बरोबर आहे, काय प्रश्न काय प्रॉब्लेम असेल तर प्लीज डिस्कस करा आणि निवड काढा. चला मी ठेवतो आता, मला कुठे मीटिंग मध्ये जायचं आहे. जय हिंद जय किसान. सर विचारलं होतं सर ते आपलं शेतामध्ये आपल्या सर पिवळे पडलेलं सर तर त्यासाठी ऐकायला येत नव्हतं काय वापरायचं. हॅलो ड्रिंचिंग करा जरा आणि थोडस ओलावा कमी झाल्यानंतर मग खत द्यायला चालू करा. ठीक आहे ठीक आहे सर. सर कोणत्या खताला खरं सर? हॅलो हॅलो हा सुधरू शकताय सुधरू शकताय. कोणतं खत वापरायचं सर? एकच खत नसतं तुम्ही सर. खत खत कोणतं वापरायचं सर? 1919 देऊ शकता, 1026 देऊ शकता, 1840 देऊ शकता. हा का ठीक आहे ठीक आहे ओके सर. सर हॅलो सर हॅलो सर आम्ही ते सर खालची जे टेप असते सर लावलेली ती अजून काढलेली नाही सर. अजून काढा ना. सोयाबीन वाढल्यामुळे सर ते काढता येईल मग सर. मग सोयाबीन इल्यानंतर काढू काय प्रॉब्लेम होता का सर? टोक मध्ये घालून काढून टाका ते पूर्ण. हॅलो त्या काचरीच्या जागेवर टोक मध्ये घाला त्या कटरचं आणि व्यवस्थित चांगल्या पैकी माणूस लावा तो काढणारा. कसपटे सर? सर माधव इतके बोलतो पुढे. आम्ही जे सीताफळाचे झाड लावले आहेत त्याला खाली वाळी लागली हो, काय करावं त्याला, काय वापरावं लागेल त्याला? तुम्ही ते क्लोरोचं ड्रिंचिंग केलं तरी चालते त्याला. वास आहे का? कारण बऱ्याच झाडाला वाळी लागल्यामुळे झाड इतर काय ते शरीर विचारा म्हणून आपल्याला काय करावं त्या शरीरास? झाडाला वाळवी लागत नाही. तुमचं जर काही त्याला इज झाली असेल थोडं काय वाळला असेल तर वाळवी लागते. सशक्त झाडाला वाळवी सहसा लागत नाही पण तरी तुम्ही. अच्छा बोला. काल मी लागवड केली म्हटलं. हा तर पाण्यामुळे काही प्रॉब्लेम येईल का? त्या पाणी आहे त्याच्यामध्ये निखंत वेळेस काल पाणी निचरा होणारी जमीन निवडा असं मी सांगतो. प्रॉब्लेम येऊ शकतो. येऊ शकतो का? येऊ शकतो. काय करावं लागेल त्याला आता? मी आम्ही नाही असं काय सांगणार. आम्ही पाणी काढून द्या म्हणून. पाणी काढून द्या. पाणी पाणी जमीन निवडून हेच आम्ही सांगतो. हा फक्त जमीन ओली आहे हलकी भारी चालेल पण पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडा हे आम्ही पहिले सांगतो. अच्छा अच्छा पाणी काढून दिलं चालेल ना? हो. चार दिवस लगातार पाऊस चालू आहे. कसा होईल हा प्रयत्न करा तुम्ही. अच्छा त्याला काही औषध वगैरे खत वगैरे टाकू शकतो का आता? नसत चालत. हा का? काहीच काम करत नाही सर. हॅलो बोला.
दोन महिन्यापूर्वी झाडांची लागवड केलेली आहे, तर पावसामुळे काही खत घालता आलं नाही, तर कधी घालायची खत वगैरे आणि कोणती घालायची? हॅलो, हा म्हणलं दोन महिन्यापूर्वी झाड लावलेली आहेत, तर ते झाड अजून काही खत वगैरे घातलेली नाहीयेत आणि पाण्या पाऊस चालू होतो त्याच्यामुळे काही खत घालता नाही आली, तर आता कुठली खत घालायची? खत कुठलंही असू द्या, एनपीके तीनच असतात त्याच्यामध्ये खत जर म्हटलं तर. आता बाकीचे काय आता येऊ लागले बाकीचे थोडं थोडं, पण एनपीके मुख्य असतं. त्यातलं 1919 घाला, 1027 घाला, 1840 घाला, आणखी कुठलं असेल ते घाला, आणि एकच खत पुन्हा पुन्हा घालण्यापेक्षा आलटून पलटून घाला. त्यामुळे आपण काय तुमच्या जमिनीचं अनालिसिस केलेलं नाही, त्यामुळे मी सांगू शकत नाही, पण तुम्ही आलटून पलटून घ्या तर चालतंय रफली. शेणखत वापरू शकतो का? खत घेतलं जाणार नाही, ड्रिंचिंग करू शकता तुम्ही, ह्युमिक ऍसिडचं ड्रिंचिंग करू शकता. हा हा हा, बर बर, पुस्तकाबद्दल कसपाटे सरांनी लिहिलेलं सीताफळावरच पुस्तक हे त्याची मार्केटची व्हॅल्यू आहे 150 रुपये, पण सरांनी ते आपल्याला 100 रुपयाला देऊ केलंय. त्याच्यासही ग्लोबल परळीने 20 रुपये वाटा उचललाय, तो तुम्हाला कसपटे सरांचं पुस्तक 80 रुपयामध्ये ग्लोबल परळीच्या कार्यालयात उपलब्ध आहे. ज्या कोणाला हवंय त्यांनी येऊन घेऊन जावं. सर माझा थोडासा नवीन प्रश्न आहे की आपण साधारणतः मे जून मध्ये हिरवळीची खत वापरू शकतो का? मे जून मध्ये पहिले 2 वर्ष पाणी देऊ शकता, त्यानंतर हिरवळीची खत बाहेर करावं लागतील, ती बी मे जून मध्ये वापरून चालणार नाही, जून मध्येच वापरली तरी चालतील, मे मध्ये नाही. एकदा बागेची पूर्ण वाढ झाल्यानंतर 3 ते 4 वर्षानंतर साधारणतः जानेवारी फेब्रुवारी मध्ये हिरवळीची खत देऊन त्याला म्हणजे फायदा होईल का मे जून मध्येच त्याचा फायदा होईल? मे जून मध्येच खत वापरा, उन्हाळ्यामध्ये पाणी शक्य नसतं तर खत वापरून काहीच फायदा होणार नाही. जून मध्ये पडल्यानंतर त्याची वाढ चालू होते आणि तिथून पुढे पाणी द्यायचं असतं, आणि पाणी द्यायचं असेल तरच खताचा उपयोग होतो. सर हॅलो, हॅलो, सर हॅलो, सर इथून पुढे ना या महिन्यापासून सीताफळ काढणीपर्यंत सरांना काय काळजी घ्यायला पाहिजे याच्याविषयी जर 5 मिनिटं तुम्ही जर सांगितलं ना तर फार बरं होईल, कारण प्रत्येकाचा वेळ महत्वाचा आहे. तुमचं बोलणं ऐकण्यासाठी सर हे सगळ्यात गरजेचं आहे सर. त्याच्यानंतर मग प्रश्न उत्तर होतील. आतापासून या महिन्यापासून ते सीताफळ तोडणीपर्यंत काय काळजी घ्यायला पाहिजे, सगळीकडे पाऊस भरपूर आहे सर, त्याच्याविषयी जर 5 मिनिटं सांगितलं तर फार बरं होईल सर. एकदम बरं, ठीक आहे, बऱ्यापैकी, कारण यावर्षीचे जे प्रश्न वेगळे तयार झाले. पाण्याचा निचरा कसा होईल हे पहिलं पहा. आपल्या बागेमध्ये मिलीबग येणार नाही याची काळजी घ्या, आला असेल तर त्याच्यावर स्प्रे करा मागाशी सांगितल्याप्रमाणे. आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न एकच आहे माझा, मी मागाशीही सांगितलं असलं तरी आणखी महत्वाचा समजून तुम्ही ऐका, त्याच्यामध्ये फ्रूट फ्लाय होऊ देऊ नका, सीताफळामध्ये आळी पडू देऊ नका, कारण जे ग्राहक आहे ते 100 रुपयाला 200 रुपयाला फळ घेतले, ते फळ घेऊन जर तुम्ही फोडलं तर त्या माणसाने ग्राहकाने 200 रुपयाला फळ घेतलं, 100 रुपयाला फळ घेतलं आणि घरी नेऊन फोडल्यानंतर त्यात जर आळ्या निघाल्या तर ते आयुष्यात कधी या व्हरायटीचं फळ घेणार नाही. त्यासाठी तुम्ही काय करा, नोआन आणि क्लोरोपरिफास आलटून पलटून ह्याचे 8 दिवसाला स्प्रे द्या, म्हणजे एक ही फळ तुमचं फळामध्ये आळी निघणार नाही आणि बाहेरून आपल्याला कळत नाही त्यात आळी आहे का नाही, हा सगळ्यात मोठा दोष आहे. ते दिसत असलं तर आपण बाजूला काढलं असतं, ते नको पाठवायचं म्हटलं असतो पण तसं होत नाही, ते फोडल्यानंतरच कळतं की त्यात काय आहे, ती चांगला निघणार आहे का आळी निघणार आहे. तर त्यासाठी तुम्ही एवढीच काळजी घ्या, बाकीची फार मोठी काळजी घ्यायचं काही कारण नाही. वेळच्या वेळेला खत पाणी द्या आणि ज्यावेळेस आपण काढणी करायला चालू करतो त्या काळात फक्त पोटॅश द्या, इतर खत घेऊ नका, एवढंच काळजी घ्या. फार मोठी काळजी घ्यायची काही कारण नाही, काळजी फक्त आळीची घ्या, आळी पडणार नाही त्याच्यात एवढी काळजी घ्या. 1000 रुपयाचं औषध लागतं पण 1 एकरमध्ये तुम्हाला एकही फळ आळीचं सापडणार नाही, किडी खराब सापडणार नाही, त्याची गॅरंटी आहे. मूग, उडीद, सोयाबीन,
कांदा हरभरा अशी कमी दिवसाची कमी उंचीची पिकं घ्या, बाकीची उंच वाढणारी त्याला स्पर्धा करणारी पिकं घेऊ नका. हॅलो सर. सर रासायनिक चांगलं का सेंद्रिय चांगलं सर सीताफळ? आपण ठरवायचं ते सेंद्रिय चांगलं, पण ते त्याचा आणखी काय कुठं असं क्लिअर ठरलेलं नाही किंवा असं केलं असं बरोबर होतंय असं आपण म्हणू शकत नाही. असं काही कुठं आणखी मार्केटमध्ये त्याच फॉर्म्युला तयार नाही, त्याच्यामुळे आम्ही काही ते सांगू शकत नाही. रासायनिक मात्र सगळीकडे चालते ते आम्ही आज सांगू शकतो. नाही सर असं विद्यापीठाचं म्हणणं होतं परभणीचे, आम्ही परभणी बोलतो रासायनिकचं जरा कळतं आणि सेंद्रियची फुल धारणा फळ गळत नाहीत यामुळे काय आपण सांगता का माहिती? नाही तुम्ही मग त्यांचं त्यांनी अभ्यास केलेला असणार आहे त्याच्यात त्यांचं मार्गदर्शन घेतलं तर खूप चांगलं होईल. धन्यवाद सर, त्याबद्दलच विचारायचं होतं सेंद्रिय करा. आणि विद्यापीठामध्ये खोटं कोणाला सांगत नसतात, त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि चांगल्या प्रकारचा सल्ला त्यांच्याकडून तुम्हाला मिळू शकतो. कदम साहेब तुम्ही सांगितलं तर बरं होईल, विचारला तर प्रश्न बरं होईल तोच. मला काय 22 जुलैला लागवड आहे त्यांची आणि आंतरपीक कपाशी आहे. हा त्याचा काही इफेक्ट त्याच्यावरती होईल का किंवा होणार? होणार, कारण ते स्पर्धेत पुढे जाते ना, कपाशी पुढे जाते आणि लवकर वयात येते. वयात आलं की त्या काळात जास्तीत जास्त अन्न खेचण्याचं त्याचं म्हणजे वैशिष्ट्य असतं कुठल्याही पिकाचं. वयात आल्यानंतर जास्तीत जास्त अन्न खेचतं आणि हे आपलं सीताफळ हे लहान असतं, ते वयात यायला खूप वेळ लागतो, 4-5 वर्षे लागतात. तर त्याच्या अगोदर त्याच्यावर अटॅक त्याचा होऊ शकतो आणि त्याची वाढ कमी होईल, काही रोपं जाऊ शकतात त्याच्यात. नाही सर माझा प्रश्न असा होता की हे जे परागीकरण आहे ह्याच्यामध्ये हस्त परागीकरण इम्पॉर्टंट आहे का मधुमक्षिका सुद्धा या परागीकरणामध्ये मदत करू शकतात? यामध्ये एकच वैशिष्ट्य आहे, आतापर्यंत सगळ्याची मागणी जे यातले तज्ञ आहेत त्यांची शेतकऱ्याची मागणी जी आहे ते परपरागसिंचन हातानं जी करायचं तुम्ही म्हणताय ते करायला लागू नये आणि अशीच व्हरायटी आम्हाला द्यावी असं प्रत्येकाचं मत आहे आणि हे बरोबर आहे. आणि आपल्या ह्या NNK1 मध्ये तसं परपरागसिंचन करण्याची गरज नाही, ते सेल्फ पॉलिनेशन होत आहे त्यामुळे आपल्याला पाहिजे एवढा माल मिळतो. पण कसं असतं हे नवीन पीक करत असताना प्रत्येकाला असं वाटतं की हे कमी माल लागला असं झालं तसं झालं चालूच आहे. आता आंब्यामध्ये सुद्धा कमी माल लागतो, आंब्याला कोणी म्हणत नाही तसं, कारण ते रेग्युलर मधले पीक झाले. हे नवीन पीक असल्यामुळे माणूस थोडस भीतो, बरोबर आहे. आंब्याला म्हणण्यापेक्षा फळबागेला फळं ही कमी जास्ती लागू शकतात दरवर्षी, दरवर्षी एकसारखीच फळे लागतील असं नाही. आणि जे आपण म्हणता ते ह्याचं परपरागसिंचन करत नाही हे माहिती असावं तुम्हाला, कारण ज्या वेळेस ते फुल परागसिंचनाच्या कंडिशन मध्ये असतात त्या काळात ती मधुमक्षिका तिथपर्यंत पोहोचतच नाही आणि याला कुठल्याही प्रकारचा कलर नाही, सुगंध नाही, त्यामुळं ती मधमाशी तिथं आकर्षित होत नाही. आणि त्यामुळं ती तुम्हाला जर कोणाला तसं सापडलं तर एक पाहण्यासाठी म्हणून एक वेळेस तुम्ही कुठला तरी फोटो काढून आम्हाला दाखवा मधमाशी त्या फुलावर बसली अशी. आतापर्यंत माझ्या आयुष्यात कधीही पाहायला भेटलेलं नाही आणि ते मधमाशी ही परागसिंचन करत नाही. त्यात काही किडे बिटल्स असतात, ते बिटल्स मात्र परागसिंचन करू शकतात आणि सेल्फ पॉलिनेशन होण्याची ही व्हरायटी आहे. म्हणूनच ही एवढी प्रसिद्धीला आली किंवा भारत देशामध्ये सगळ्यात जास्त लागवड या व्हरायटीची होऊ लागली, तर ते परागसिंचन करायची याला गरज नाही. तसं आर्कासान नावाची व्हरायटी आहे पण त्याला परागसिंचन हस्त परागीकरण करावं लागतं आणि त्यामुळे ती कुठेही महाराष्ट्रात त्याचा प्लॉट पाहायला भेटत नाही असं पण आहे याच्यात. सर आपण बीटल्स म्हणतायत ते बीटल्स कुठल्या स्पीशीजचे आहेत हे सांगू शकाल का, म्हणजे त्याचे कुठले स्पीशीज आहेत वगैरे बीटल्सचे? ते तुम्हाला आता कसं आता माझ्याकडे सध्या जवळ फोटो नाहीत, ते फोटो टाकले असते ते बीटल्स त्याचं परागसिंचन करू शकतात. पण आपण त्याच काळात थ्रिपसाठी वगैरे औषधं मारत असतो तर ते कसं आहे अडचणीच्या गोष्टी आहेत काही, औषध मारावं का न मारावा अशी कंडिशन त्या परिस्थितीमध्ये तयार होते. तर आपल्याला जैविक जर एखादा कुठला स्प्रे सापडला त्याच्यात तर आणखी फायदा होईल, म्हणजे आपल्या शेटिंग पण चांगलं मिळेल. पण काही काही वेळेस एवढं शेटिंग मिळते की आम्हाला नको दुप्पट शेटिंग मिळते, 625 फळं पाहिजे तर 250 पुढे फळं असतात असंही होते कधी कधी, ते हाताने काढावी लागतात. तर निसर्गाने दिले ती बरोबरच आहे असं समजा आता सध्या आज रोजी तर.
कधीतरी निसर्गाचा आघात झाल्यानंतर हे कमी जास्त होतच असतं, होणारच आहे, हे आयुष्यभर होणारच आहे, कुठल्याही ह्याच्यात होणार आहे, कुठल्याही फळ पिकामध्ये हे होणार आहे, ते कमी जास्त होणार आहे, याच्यात काही अडचण नाही. पण मधमाशी हे परागसिंचन करत नाही आणि हस्त परागण करायची ह्याला गरज नाही. कसपटे सरांनी सांगितले ते बरोबर आहे की जर झाडाला ताण दिला आणि व्यवस्थित जर फळबाग व्यवस्थित झाली तर, पण ते म्हणते मधमाशा येत नाही. पण आम्ही ह्या वर्षी फोटो पण काढलेले आहेत आणि शूटिंग पण काढलेले आहेत, आमच्या बागेमध्ये मधमाशी आलेली आहे. म्हणजे फळ होत होतं का नाही त्यावेळेस मधमाशी होती आणि ती मधमाशी त्या फुलांमध्ये सुद्धा होती. सीताफळ मी फुलात म्हणतो बागेत असतो, मधमाशीचे पोळाही आमच्या इथं, पण प्रत्यक्षात फुलात कधी दिसत नाही. ती नाही फुलात मला दिसली असेल बी, पण तुम्ही आम्हाला फोटो पाठवा तेवढे. आहेत आहेत फोटो आहेत आणि मी खूप वेळा पण घेतले फोटो पण घेतले की मधमाशी त्या फुलांमध्ये होती म्हणजे कळ्यांमध्ये होती. ह्या वर्षी सिटिंग पण छान झाले. विद्यापीठाच्या काही तज्ञांबरोबर चर्चा केली, त्यांनी सुद्धा सांगितलं की मधमाशी ह्याचं परागसिंचन करत नाही आणि आम्हालाही दिसलं नाही, म्हणून आम्ही असं थांबतो. जर असेल तर हे आपण एखादा फोटो मी शूटिंग पण काढलेला आहे आणि फोटो पण काढलेला आहे, ते तुम्हाला मी पाठवते. आणि ते तुम्ही म्हणता त्याच्यामध्ये तो किडा असता, तो किडा सुद्धा आम्हाला भेटले बरं का, ते फलन करणारे किडे ते सुद्धा भेटले. आणि आम्ही त्यावेळेस थ्रिप्सचा अटॅक होतं, आम्ही जैविक म्हणून बायो 303 आहे का नाही त्याची फवारणी घेतली थ्रिप्सचा, तर ह्या वर्षी थ्रिप्स कंट्रोलमध्ये आले आमचं. चांगली गोष्ट. सांगा तुम्ही दोन वेळेस फवारणी घेतली बघा बायो 303 ची, ह्या वर्षी रिझल्ट एकदम छान आले आहे. जैविक आहे ते औषध. चांगली गोष्ट आहे. मॅडम थ्रिप कंट्रोल कसं झालं जरा कृपया शेअर करा ना. हा करतो नाही ग्रुपवर, मी सगळ्याच ग्रुपवर शेअर करते, सगळ्यांना सांगते की कोणतं औषध फवारल्यानंतर आपल्याला कोणता फायदा होतो आणि काय ते सगळ्यांना सांगते मी. आणि मिलीबगसाठी सुद्धा कसपटे नाही आपण बॉल मी व्हिडिओ बघितला होता फेसबुकला, ते व्हर्टिसिलिया लिकानियर आणि ते व्हर्टिसिलिया लिकानियर आम्ही वापरलेला आहे, दोन वर्ष झालं वापरतोय, त्याचा मिलीबगसाठी रिझल्ट एकदम छान आहे. चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. हॅलो नाही थ्रिप साठी काय करताय? हो थ्रिप साठी बायो 303 ची फवारणी घेतो आम्ही, ज्यावेळेस पिटर्स ओपन असते त्याच्या भैरवी मॅडम, माझी विनंती अशी आहे की आपण हे जे शेतकऱ्यांचे सगळे जे अनुभव आहेत ह्याचं कुठेतरी डॉक्युमेंटेशन करून जर सगळ्यांना शेअर केलं तर फारच फार मदत होईल, आम्हाला उपयोगी होईल मॅडम. सर मला एक बोलायचं आहे की शेतकऱ्याचे अनुभव, एक मिनिट मॅडम, शेतकऱ्याचा अनुभव उत्पन्नातले शेतकऱ्याचे अनुभव बाकी ऐकणं हे खूप चांगलं आहे वाचणं आणि आपण ते नक्की डॉक्युमेंट करून प्रसिद्ध करू. पण एक विनंती अशी पण आहे की बऱ्याचदा असं होतंय की आपल्याकडे फळबाग लागवड ही नुकतीच रुजली आहे, अशी 10 वर्ष 8 वर्ष फळबाग घेतलेलं, मग ते सीताफळ असू दे, पेरू असू दे, कुठलंही असू दे, तसे बागा कमी आहेत. आणि काय होतं, 1-3 वर्ष झाली, म्हणजे इव्हन सीताफळात सुद्धा 2-3 वर्षाची बाग झाली, जर झाडाचा शेंडा चांगला झाला की लगेच तो माणूस म्हणतो पुढच्या वर्षीपासून मी कलम विकणार आहे, मॅडम घेणार का, मॅडम मी तुमच्या सगळ्या शेतकऱ्यांना औषधं सुचवतो मला घ्या, हे पण प्रकार आहेत. तर शेतकऱ्यांना विनंती आहे की ह्या सगळ्या प्रकारापासून थोडं सावध राहा, कारण ह्याचं आपण कसं आहे की मॅडमच्या शेतामध्ये ते औषध साजलं म्हणून आपल्या शेतात साजेलच असं नाही. जसं आता मला सुद्धा लिहून लिहून बरंच कळलं की NPK डोस काय असतो, पण मी कोणाला सूचना देण्याच्या लायक नाही असं मला वाटतं. तर आपण सगळ्यांनी अनुभव ऐका, एकमेकाशी शेअर करा, पण आपल्या मातीला आणि आपल्या पाण्याला काय साजेल हे तज्ज्ञांकडूनच, मग कसपटे सर असतील, कोणी तज्ज्ञ असतील, विद्यापीठाचे तज्ज्ञ असतील, त्यांचाच सल्ला घेऊन औषधं वापरा, औषधं वापरताना स्पेशली. धन्यवाद. तर मिलीबगचा जो त्रास आहे सर, तो अगदी लहान रोपापासून होतो का झाड मोठी झाल्यावर होतो, एवढाच एक प्रश्न होता माझा. काही सांगता येत नाही तसं, पण सहसा लहान रोप सहसा म्हणजे तिथं पहिला असेल मिलीबग, मिलीबगचं पहिली काही तिथं लागण असेल तरच येऊ शकतो लहानपणी, सहसा येत नाही लाल लहानपणी, कारण कापसा
आणि कापसावरचं म्हणजे बघ कापूस काढला आणि तिथेच लागलं होतं त्याच्यावर लहानपणी सुद्धा येऊ शकत असं काही नाही आणि ते सुसून जगतो त्यामुळे त्याला फळच असावी असं काही नाही. कवळा भाग असेल तर त्याला बस झालं मग काडी सुद्धा कवळी चालते काडी पानं शेंडा ह्याच्यावर तो चांगल्या पद्धतीने जगू शकतो. धन्यवाद. हॅलो सर्व शेतकऱ्यांना पण एक मी माझा अनुभव सांगू इच्छितो की माझी आता 3 वर्षाची बाग आहे आणि आतापर्यंत मी पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने तिचं जे काय असेल ते केलेलं आहे. आतापर्यंत तिला रासायनिक पद्धतीचा कोणताच डोस दिलेला नाही तर आता आणि मला विशेष म्हणजे फक्त शेणखत दिलेलं आहे दुसरं कोणतंच खत दिलेलं नाही. सर्व शेतकऱ्यांना सुद्धा मी सांगू इच्छितो की होईल तेवढं आपण सेंद्रिय पद्धतीने शेती करूया कारण आता सर 3rd वर्ष आहे आणि मी सेंद्रिय पद्धतीने करतोय तर माझ्या झाडाला एक 4-5 फळ आहे आणि काही असे शेतकरी आहेत की त्यांनी खूप प्रयोग केलेले आहेत मग अगदी फवारणीपासून कळणीपर्यंत तर त्यांच्या झाडांना फळ म्हणावं तितकं नाहीये म्हणून आपणच सर्व शेतकरी. हॅलो तुम्ही तुम्ही असा विचार करा ना जे बांधावर झाड झाड असतात वड्याच्या कडेला बांधावर डोंगरात जंगलात त्याला कोण खत देते हो. अगदी बरोबर अगदी बरोबर त्याला सुद्धा 4 फळ येतातच ना. हो 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 अगदी बरोबर. आपण आणखी थोडं शेणखत दिलं थोडस त्याला आणखी काही थोडस सपोर्ट केला तर आणखी ती चांगलंच येणार आहे. मग सर शेती तोट्यात जाण्याचं कारणच ते की आपलं उत्पन्न वाढतं आणि त्याच प्रमाणात जर आपला खर्च वाढत असला तर फायदा कधीच होणार नाही. मी तुम्हाला थोडक्यात मग आपण चर्चा झाली की ह्याचं डाळिंब होऊ देऊ नका. हा अगदी बरोबर एकाच होते खत घालू एवढंच प्रश्न आहे. हा हा ठीक नाही घातलं खत नाही फवारलं तरी सुद्धा ती येते येतंय. आता आपल्याला थोडीशी जास्त पैशाची अपेक्षा आहे सगळ्यात जास्त अपेक्षा आहे त्याच्यामुळे थोडस व्यवस्थित टाइम टू टाइम केलं तर आणखी ठीक होते. काय सर गेल्या 2 तासापासून आपण अत्यंत तळमळीने सर्व शेतकऱ्यांचं मार्गदर्शन केलेलं आहे त्याबद्दल आम्ही सर्व शेतकरी आपल्या शेताच्या ऋणी आहोत आणि ज्या ज्या वेळेस आम्हाला अशा अडचणी येतील त्या त्या वेळेस आपण मार्गदर्शन करावा ही एक आपणास विनंती आहे. अशा पद्धतीचे सेशन आपण 2-2 महिन्याला घेत जाऊ त्याच्यामध्येही तुम्हाला काही प्रश्न आला तर तुम्ही नक्कीच परळीच्या आपल्या सगळ्या स्टाफकडे कुठल्याही स्टाफला विचारू शकता त्याचं योग्य उत्तर मिळवून तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. जसं आज आपण सीताफळावरती चर्चा केली तसं आठवडा आपण वेगवेगळ्या फळांवरती चर्चा करणार आहोत. आताचे जो प्रोग्राम आहे तो गोगोपरळीने घेतलाय आपल्यासाठी शेतकऱ्यासाठी खूप 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 वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करते शेतकऱ्याचं जीवनमान सुधारावं म्हणून तर त्यांच्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देतो आणि आभार मानतो आणि आपल्याला आणखी काय प्रश्न असतील तर तुम्ही काय करा युट्यूब इंस्टाग्राम वेबसाईट फेसबुक याच्यावर तुम्ही पाहू शकता. आमची जी वेबसाईट आहे मधुबन फार्म अँड नर्सरी याच्यावर तुम्ही पाहू शकता आणि काही प्रश्न आले तर परत विचारूही शकता मेसेज मध्ये लिंक पाठवलेली आहे. धन्यवाद सर.